हार्ड जी थांबव. रुपेशच्या बॅट मधून सात रन्सांचे अगदी संघर्षजनक खेळी भाऊ कावले. धाव संख्या थांबली आहे 14 रन्सांवर. तीन गडी तंबूच्या आश्रयात गेले असताना चौथा षटक सुरू असताना आर्या स्पोर्ट्स संघ अडचणीत असताना दिसता आणि त्याच्या जागेवर विकास परबसारखो खंडो फलंदाज मैदानावर येतात. सुंदर फटको लॉंगांच्या दिशेने दिसता. एक धाव निश्चित मिळू शकतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाता आणि दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. दोन धावेची लहर मैदानावर उठल्यानंतर धावसंख्या पोहोचतातील 16 रन्सांवर. विकास परबच्या बाबतीत मित्रांनो सांगा असं वाटतं तुमका, भुईवाड्यामध्ये जी प्रीमियर लीग झाली त्या प्रीमियर लीग मध्ये एका शेवटच्या षटकामध्ये विकास परबच्या बॅट मधून संतोष सारख्या गोलंदाजाच्या पाठीवर तीन मोठे ओळ मारले गेले आणि त्याच्यानंतर तो सामना एक अति फिरला. तो फलंदाज म्हणजे विकास परब मैदानावर येताना दिसता. म्हणजे या सामन्यातलो गावातील गावकर आणि जंगलातलो वाघ जर कोण असतात तर तो विकास परब मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होता. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. म्हणजे गोलंदाजाच्या क्षेत्ररक्षणाची गरज असतात तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावर भोगवता आणि चौथा कलम या ठिकाणी छाटला जाता. म्हणजे चौथा गडी बाद होता. लवाडीजे फलंदाजीसाठी ऋत्विक मैदानावर येताना दिसतात. स्ट्राईक एंडवर विकास परब सारखो टेनिस बॉल क्रिकेट मधलं कुडाळ तालुका म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा एक गुन्हे आणि नवाजलेलो खेळाडू मैदानावर दिसतात. केरवडे गावातलो म्हणजे या प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य म्हणायचं लागत मित्रांनो. म्हणजे ज्या खेळाडू प्रोफेशनली खेळतात ते पैशाची मोठी अपेक्षा करतात पण हे सर तोसुलीच्या सर्व ग्रामस्थांचं असं गोट्टानेच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळींचा एक नेक इरादा बघून सगळ्या खेळाडूंनी या टुर्नामेंट मध्ये सहभाग घेतल्याने त्या सगळ्यांच्या अगदी मनापासून हैसर आभार मानताय. दरम्यान कवरच्या दिशेने बसलेलो फटको दोन धावांसाठी जातो आणि संघाची धावसंख्या दोन ने वाढता. म्हणजे धावसंख्या पोहोचतात 18 रन्सांवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर. दोन महत्वाची षटका पहिल्या इनिंगची म्हणजे उपांत्य फेरीच्या सामन्यातली थोड्याच वेळात आपल्याला बघू गावतले मित्रांनो. विकास परब तर 12 चेंडू मैदानावर लावलो तर निश्चित 20-25 रन्स या स्कोर मध्ये वाढल्याशिवाय रवाचे नाही. चार षटकांचा खेळ समाप्त होता मित्रांनो. धावसंख्या थांबतात 18 रन्सांवर. गडीबाद झाले 4 म्हणजे 4 जण तंबूच्या आश्रयात बसलेले दिसतात. म्हणजे शेवटचे 12 चेंडू म्हणजे मोठ्या पट्ट्यांची गरज निश्चित. ज्याका टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चौकार आणि षटकार म्हटलं जातं आणि आमच्या मालवणीमध्ये ज्याका पाठीवरचं वळ म्हटलं जातं तशा प्रकारच्या पाठीवरचं वळ करणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या थांबतात 18 रन्सांवर. शेवटची 2 षटकं मैदानावर पहिल्या इनिंगची. स्ट्राईक एंडवर डाव्या हाताचं फलंदाज ऋत्विक दिसता तर नॉन स्ट्राईक एंडवर विकास परब सारखो टेनिस बॉल क्रिकेट मधलो एक आक्रमक फलंदाज दिसता. चेंडू जाता लेग स्टिकच्या बाहेर म्हणजे पंचांचा इशारा होता व्हाईटचा. म्हणजे जेका मालवणी भाषेमध्ये पोलांडो चेंडू म्हटलं जाता. तो चेंडू मैदानावर पडता 1 रन्सासाठी आणि धावसंख्या पोहोचता 19 रन्सांवर. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसता. चेंडू जाता कवर गलीच्या दिशेने. माफ करा मित्रांनो, धावसंख्या 1 धावेने वाढता आणि स्कोर पोहोचता 20 रन्सांवर. 5वा षटक सुरू असताना अभिष गोलंदाजीसाठी सज्ज होता. जेनिम याचा पहिला षटक पॉवर प्लेचा षटक टाकला नव्हता. जबरदस्त पॉइंटच्या खेळाडूचा मारण्याचा प्रयत्न जबरदस्त क्षेत्ररक्षण. दैसर म्हणजे बॉलर अगदी साथ होई तशा प्रकारचे फिल्डिंग दैसर दिसता आणि चेंडू जाता पोलाडो म्हणजे ज्या चेंडूवर 1 रन्स आहे. धावसंख्या थांबतात 21 रन्सांवर. म्हणजे जी धावगती वाढवण्याची गरज आहे त्याच्यामध्ये धावगती वाढताना दिसला नाही खेळात. अमित सरको गोलंदाज दिग्गज गोलंदाज जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन करताना मैदानावर.
पुन्हा एकदा एका धावेसाठी मारलेला फटको, धावसंख्या पोहोचताच 22 रनच्यावर, चार गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे चार गडी तंबूच्या आसरा गाजताना। दरम्यान अमित गोलंदाजीसाठी सज्ज होता, जवळपास दोन चेंडू मागा वाटतं शिल्लक प्रयत्न, मात्र चेंडू जाता डिक्लेअर क्षेत्रामध्ये दोन रनसांसाठी आणि दोन धावांची लहर मैदानावर उठल्यानंतर धावसंख्या पोहोचतात 24 रनांवर चार गड्यांच्या मोबदल्यात। म्हणजे विकास परबचा विचार केला, नर चेंडू तेवढं सन्मान देताना दिसतं आणि एका धावेची लहर मैदानावर पहिल्या इनिंग मधले शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक एंडवर प्रसाद आजगावकर दिसता। लॉन्ग स्ट्राईक एंडवर मनोहर दिसता फलंदाजीसाठी। शेवटचे दोन चेंडू बाकी असताना धावसंख्या थांबतात 27 रनांवर, म्हणजे कशा प्रकारची गोलंदाजी करू होई, कशा प्रकारचा क्षेत्ररक्षण करू होया, चेंडू वळत कसे धरू होय, त्या प्रकारचे सगळे वैशिष्ट्य या सामन्यामध्ये बघू गावली। दरम्यान चेंडू जाता लेग स्लिपच्या दिशेने, धावसंख्येत एक ने भर पडता आणि रनआउटच्या रूपात थंयसर फलंदाज बाद होता, म्हणजे एका धावेची लहर उठल्यानंतर धावसंख्या पोहोचता 28 रनांवर। हॅलो, म्हणजे मालवणीत मध्ये एक म्हणा मित्रांनो, गाव फिरालेलो आणि उमराज जाऊन आपटलो असं म्हटलं जातं। तशा प्रकारचे दोन रनआउटचे विकेट हयसर पडतात आर्या स्पोर्ट्स संघाचे, धावसंख्या असताना 28 धावांवर, म्हणजे पहिल्या इनिंगचे शेवटचे चेंडू पडताना दिसत आहे सर। अमित फलंदाजीसाठी सज्ज होता, नॉन स्ट्राईक एंडवर साहिल दिसतात फलंदाजीसाठी, माफ करा स्ट्राईक एंडवर साहिल दिसतात फलंदाजी करण्यासाठी, उजव्या हाताचा फलंदाज। चांगलं चेंडू उचवी घेणार चेंडू, चेंडू जाता पोलंडो आणि आयसर पहिल्या इनिंगची सांगत होता आणि धावसंख्या थांबतात 28 रनांवर 29 रनची गरज। पहिली इनिंग संपल्यानंतर मित्रांनो, हॅलो डीजे एक मिनिट, पहिली इनिंग संपल्यानंतर मित्रांनो आयसर माका मालवणी बोलायची जी संधी दिली आणि घटनादेवी प्रीमियर लीग मधील सर्व मंडळ
यांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि अशा मित्रांनो थांबतोय आणि तुमकाही एक जाहीर आवाहन करतोय, जय जय जाशा तयसर मालवणी बोलण्याचं प्रयत्न करा. धन्यवाद. जी हाँ, जीतेगा वो जाएगा अमेरिका फाइनल में और फाइनल में प्रवेश होगा और कौन चैंपियन का चैंपियन होगा ये पता चलेगा. नन्हे मुन्ने खिलाड़ी देखने को मिले हैं डांसिंग एरिया में भी. धावा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि लिंगेश्वर स्पोर्टला 29 धावांचं लक्ष दिलेलं आहे. 36 चेंडू 29 धावा, काही सोपंसं आव्हान आहे. सेमीफायनलचा सामना आहे. बघूया कोणता संघ बाजी मारतो ते. या ठिकाणी दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी परी स्पोर्टचे मालक शरद नाईक सर या ठिकाणी येत आहेत. मंडळाच्या वतीनं यांचा आम्ही या ठिकाणी आभार मानणार आहोत. बाबा वारंग या ठिकाणी त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आभार मानणार आहेत. परी स्पोर्टचे मालक शरद नाईक यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत है इस मैदान पर. जुड़े रहने के लिए का बेहतरीन अवसर, बेहतरीन मुकाबला जीपीएल 2019 का देखने को मिलता है. जीतेगा वो जाएगा अमेरिका फाइनल में. इस बार बढ़िया स्ट्रोक खेलते हुए यहाँ पर गेंद जाती हुई मिड विकेट की दिशा में खिलाड़ी थे तैनात और एक रन चुराते हुए. इसी के साथ शुरुआत रन संख्या की एक रन स्कोर बोर्ड पर. यह जीतने का संघर्ष चलता हुआ चाहिए यहां पर जीतने के लिए यह मुकाबला. 29 रन 28 रन पहले बल्लेबाजी करते हुए बना पाई है. 29 का है यह टारगेट और इसका पीछा अब करने वाली बात होगी. यहां पर बढ़िया स्ट्रोक खेलते हुए इस बार पहला रन तेजी से दूसरे की दिमांग हाला की वजह से एक ही रन से संतुष्ट होते हुए. लेकिन बढ़िया यहाँ पर तालमेल देखने को मिलता था. इसी बीच अजिया यहाँ पर कुणाल के चॉकलेट बॉय सुधीर कुणालकर जी जिनका भी स्वागत इस मैदान पर.
बहुत बार मौके दिए हैं, पहली बार खुडाल में आने का मौका इनकी ही वजह से मिला था। बढ़िया मुकाबला चलता हुआ होगा स्क्रीन पर देखने को मिलता हुआ तमाम दर्शकों के बीच में। खूबसूरत ये लम्हा शेखर परत के माध्यम से यूट्यूब के जरिए यहाँ पर हजारों दर्शकों के बीच ये मुकाबला देखने को मिलता हुआ। खिलाड़ी अपने हैं यहाँ पर और अपने ही मैदान पर अपनी ही मिट्टी में है जो कि देखने को मिलते हुए टेनिस बॉल विश्व जिसे जाना जाता है पहचाना जाता है वो नजरिया देता हुआ। बढ़िया स्ट्रोक इस बार गेंद जाते हुए अच्छा स्ट्रोक खेलते हुए लॉन्ग ऑफ की दिशा में लेकिन मिड ऑन की तरफ गेंद को पकड़ने में कामयाब होते हुए। बात की जाए तो रन संख्या की जरूरत थी आप आरोसी का पीछा करते हुए 29 रन बनाने की जरूरत संघर्ष चलता हुआ। जी इस बार बढ़िया गेंद समय मिलता हुआ विकेट कीपर को विकेट कीपर की भी बात की जाए तो दांत देनी पड़ेगी यहाँ पर क्लोज विकेट कीपिंग करते हुए गति में परिवर्तन गेंदबाज आरोसी का जो कि नमूना पेश करते हुए। गेंदबाज की बात की जाए तो राजा पालवे गेंदबाजी के मोर्चे पर ये है शेर इस टीम के जिन्होंने यहाँ पर पिछले मुकाबले में अपने टीम को यहाँ तक पहुंचाने में प्रमुख दायित्व निभाया था। मैंने प्रवास का खिताब भी जीता था। इसी के साथ ओवर की हुई समाप्ति तो पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बिना किसी विकेट बिना किसी नुकसान के 5 रन पर पहुंचती हुई 5 रन स्कोरबोर्ड पर बिना किसी विकेट के सुमित और जो कि यहाँ पर संतोष की ये जोड़ी कमाल दिखाती हुई डीजे।
ये ऑरेंज आर्मी जो कि कमाल दिखाती थी और ये काम हो पाया है इनकी वजह से। बढ़िया बल्लेबाजी करते हुए खिलाड़ी दमदार प्लेयर के प्रमुख दावेदार बढ़िया स्ट्रोक खेलते हुए चार रन के साथ रन संख्या बढ़ती हुई रन संख्या पहुंचती हुई 14 रन पर। जीतने का है ये संघर्ष, सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। तमाम हस्तियां यहां पर मौजूद इस मैच का मजा लेती हुई वीआईपी बॉक्स से। अरे इस बार ने बस का अटेम किया है, अगेन जाएगी यहां पर चौके के लिए। यार एक चौका नजर आता हुआ बढ़िया स्ट्रोक ओवर की हुई समाप्ति और इसी के साथ रन संख्या पहुंची 18 के ऊपर। 18 रन स्कोर बोर्ड पर। 12 गेंदों का खेल समाप्त। सत्यवाद वारन यांचं स्वागत या ठिकाणी। उदय तुसुलकर या ठिकाणी करत आहेत मंडळाच्या वतीने खूप खूप आभार। तब तक हम ले चलते हैं मैदान के ऊपर डीजे की धुन के साथ रोमांचकारी ये मुकाबला। फिर एक बार शुरुआत होती हुई मुकाबले की। तमाम दर्शक क्रिकेट प्रेमी टेनिस बॉल क्रिकेट के इस मैच का मजा लेते हुए लूट टूटाते हुए अपने खिलाड़ी अपने ही मैदान पर देखने का अवसर प्राप्त होता हुआ। रत्ना देवी प्रीमियर लीग 2019 साकार किया ये लीग और खूबसूरत तरीके से ये लीग अभी तक अपने चरण सीमा तक पहुंचाने में कामयाब इन खिलाड़ियों ने बनाया है। रमेश वेंगुर्ले का नया नाम मौजूद था मैदान के भीतर। बढ़िया स्ट्रोक खेलते हुए कवर की दिशा में गेंद सीमा रेखा के करीब लगभग 4 रन के लिए। वन बाउंस टू बाउंस इस बार रामदेव बाबा पतंजलि चौका नजर आता हुआ। बढ़िया स्ट्रोक 4 रन डीजे। यह 22 रन है रन संख्या पहुंचती हुई 29 रनों का पीछा करती हुई। यह 7 रन की जरूरत है जीतने के लिए यह मुकाबला। और इस बार गेंद हाथ में सीधा गोभी में और लॉलीपॉप भरा कैच पकड़ा यहां पर दिवाकर जी ने। एक और का कैच और इसी के साथ वापस जाते हैं खिलाड़ी। 9 रन बनाकर निजी स्कोर पर शानदार पारी इस खिलाड़ी ने की है और उसके बलबूते पर यह मैच अपने मुट्ठी में करते हुए ये दो भाइयों की जोड़ी एक और बड़े मियां दूसरी और छोटे मियां एक ही टीम में नजर आए थे और उन्होंने आज कमाल कर दिखाया है। नए यहां पर खिलाड़ी आते हुए और इस टीम के ओनर सर्वे सर्वा जिया मैदान के ऊपर आते हुए स्ट्राइक के ऊपर एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट का जिन्होंने इस टीम को पूरी तरह से सहारा है जो कि मैदान के ऊपर आते हुए अमित चौधरी स्ट्राइक पर बढ़िया स्ट्रोक खेलते हुए जिया एक रन की है मांग। एक रन किया है पूरा और इसी के साथ जीत की ओर थोड़े से अग्रसर होते हुए रन संख्या पहुंचती हुई अब बढ़िया तरीके से जो कि यहां पर 23 रन पर 29 रनों का पीछा करती हुई रहेगा सेमीफाइनल में। सेमीफाइनल का है यह दूसरा मुकाबला। पहली टीम बनी है फाइनल में प्रवेश किया था यहां पर बढ़िया तरीके से नेवी स्पोर्ट टीम ने और उसके बाद आज कौन चैंपियन कहलाएगी वो देखेंगे। सुपर संडे के ये मुकाबले इस बार कवर की दिशा में खेल भी स्ट्रोक क्या रोक पाएंगे यहां पर खिलाड़ी गेंद तक पहुंचने में कामयाब जब तक फील्ड करते थे पड़ते रन चुराने में मुकम्मल
और इसी के साथ 25 रन पूरे करते हुए तो केवल 4 रन की जरूरत जीतने के लिए मुकाबला। सांसें जो कि रुक चुकी थी यहां पर, लेकिन जीत की ओर खुशी ही देखने को मिलती थी। और इस बार और एक रन और एक जीत की ओर कदम उठाते हुए कुछ ही कदम दूर और आप नाम लिख जाएंगे यहां पर चमचमाती ट्रॉफियों की ओर, क्योंकि पहला प्राइज दूसरा प्राइज और सुनहरे अक्षरों में ये यहां पर लिखा जाएगा लम्हा। और इस बार हवा में गेंद है जी हाँ, यहां पर आसमान को छूती न छूती लेकिन गेंद सीधा खिलाड़ी के हाथ में, बढ़िया कैच पकड़ते हुए। माननीय गुरुदास सावन इनकी ओर से यहां पर इनाम आता हुआ 200 रुपए का नगद इनाम। अगर संतोष जी ने यहां पर ये मुकाबला अपनी टीम को बड़े छक्के के साथ जिताते हैं तो यहां पर 200 रुपए का नगद इनाम मिलेगा। यहां पर बल्लेबाजी के लिए मैन फ्रॉम बड़े खिलाड़ी यहां पर आते हुए स्ट्राइक के ऊपर वादा रखते हैं यहां पर बड़े स्ट्रोक की, लेकिन यहां पर गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में और अंपायर का इशारा 2 रन का आता था। और इसी के साथ 28 रन स्कोर बोर्ड पर, केवल एक रन दूर मेगा फाइनल में प्रवेश करने का टिकट हाथ में यहां पर आता हुआ जी हाँ। सरपंच करने की जरूरत है गेंदबाजी के मोर्चे पर, ये थी उनकी गेंद, ये था उनका स्ट्रोक और इसी के साथ चले यहां पर मेगा फाइनल में प्रवेश किया है लिंगेश्वर स्पोर्ट टीम जो कि मेगा फाइनल में प्रवेश करती थी। ले चलते हैं तत्ता का डीजे की ओर, मैन ऑफ द मैच इस मैच के संतोष जी वारंग विकेटकार, 14 रन की पारी संतोष जी की, मैन ऑफ द मैच का खिताब उनको दिया जाता है। दरख्वास्त उनसे कि आप मैन ऑफ द मैच के खिताब के लिए तुरंत कमेंट कक्षा में आए। जिस टीम के बारे में कुछ कह नहीं सकते थे उस टीम ने पूरी तरह से बाकी टीमों को धाराशाही करते हुए ये मुकाबले जीते हैं और मेगा फाइनल में प्रवेश किया है। तो हम बढ़ेंगे यहाँ पर मैन ऑफ द मैच की ओर और उसके साथ लौटेंगे यहाँ पर मेगा फाइनल में। तब तक ले चलते हैं डीजे की ओर। संतोष सावन कृपया प्लस विनंती है कि अपन त्वरित संतोष वारंग कृपया विनंती है त्वरित अपन सहकार्य करायचं आहे, कमेंट्री कक्षेकडे यायचं आहे। मैन ऑफ द मैच का खिताब, मैन ऑफ द मैच सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। और क्या यादगार पारी यहां पर इस नौजवान खिलाड़ी ने यहां पर की है अपनी टीम के लिए, लिंगेश्वर स्पोर्ट के लिए मैन ऑफ द मैच का खिताब जीत लिया इस खिलाड़ी ने, सभी के दिल जीते और मैन ऑफ द मैच का खिताब
माननीय भाऊ सावंत इनके हाथों से मैन ऑफ द मैच है जो माजी सैनिक का हम सबको इन पर नाज है। उनके हाथों से ये यहाँ पर एक बहुत ही खूबसूरत क्षण देखने को मिलता हुआ माजी सैनिक जी के हाथों मैन ऑफ द मैच सेमीफाइनल के दूसरे मुकाबले का सुपरस्टार खिलाड़ी जी हाँ दुनिया देखती थी यूट्यूब के माध्यम से लाइव प्रक्षेपण खूबसूरत ये नजारा तमाम दर्शक मैच का मजा लेते हुए लुत्फ उठाते हुए ले चलेंगे थोड़ी ही देर में मेगा फाइनल में। तब तक हम ले चलते हैं यहाँ पर डीजे की ओर और खास पेशकश जो कि देखने को मिलेगी रात्रि खेल चाले के यहाँ पर एक कमाल के एक्टर जो कि थोड़ी देर में आने वाले हैं यहाँ पर जो कि नाना की भूमिका निभाते हैं नित्यानंद जड़िए जी जो कि आने वाले हैं इस लीग के लिए पहला प्राइज जो कि यहाँ पर पुरस्कृत है उदय शारदिंद्रे जी की ओर से और सह बालक चषक पुरस्कृत है सार्थक सावंत और देवेंद्र सावंत जी की ओर से द्वितीय पारदर्शिका जो कि यहाँ पर संघ बालक का चषक पुरस्कृत दिनेश तावड़े जी की ओर से और संघ बालक चषक पुरस्कृत दीपक वारंग और प्रमोद सावंत जी की ओर से और बालिका वीर जो कि यहाँ पर देखने को मिलेंगे मिक्सर सौजन्य जनार्द कास्टे इनकी ओर से यहाँ पर उत्कृष्ट बल्लेबाज हेलमेट मिलेगा यहाँ पर सौजन्य है दीप लेकर लेकर उत्कृष्ट गेंदबाज जीतेश जी वेंगुर लेकर इनकी ओर से पुरस्कृत बेहतरीन फील्डर उनके लिए पुरस्कृत है यहाँ पर प्राइज आशीष जी वेंगुर लेकर जी की ओर से और उत्कृष्ट कीपर के लिए यहाँ पर जतिन जी वेंगुर लेकर इनकी ओर से भी इनाम जो कि यहाँ पर पुरस्कृत किया गया है टॉस सटी कृपया अपन धोनी संघ के कर्णधार मेगा फाइनल या मेगा टॉस सटी कृपया कमेंट्री कक्ष कडे यायचं आहे सर्व सामन्यांसाठी सामनावीर चषक पुरस्कृत केले आहेत माननीय सचिन शिवाजी सावंत सर्व संघ मालक सहमालक सम्मान चिन्ह सौजन्य आहेत मांजरेकर वाडी सावंत बंधू तुलसुली टी शर्ट पुरस्कृत केले होते ओम साई ग्रुप तुलसुली तसेच कॅप सुंदर कॅप प्रदान केल्या होत्या बालचंद्र आजरावकर सर तसेच दीपक वेंगुर्लेकर जी तसेच सचिन तुळशीकर निलेश तुळशीकर यांच्याकडून या कॅप्स पुरस्कृत तसेच सर्व क्रिकेटचे साहित्य पुरस्कृत होत माननीय गोपाळ वेंगुर्लेकर यांच्याकडून पुरस्कृत तसेच सर्व साऊंड सिस्टीम आपल्यासाठी प्रदान केले आहेत दिनेश तुळशीकर साहेबांनी तसेच पाण्याची व्यवस्था गारवा कोल्ड वॉटर यांच्याकडून पुरस्कृत अशा प्रकारचा सर्वांचा सहभाग या लीगला पाहायला मिळतोय व त्याच सहभागाच्या जोरावर आपल्याच गावात आपल्याच मैदानात आपले खेळाडू पाहायला मिळतात थोड्या वेळात वळूया मेगा फायनल कडे कॅप्टन्स धोनी कृपया युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलं आहे शेखर परब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो युट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईल स्क्रीनवर एक सुंदर असे हे सामने नेत्रदीपक सामने पाहायला मिळतात अशा प्रकारचा सर्वांचा सहयोग पाहायला मिळतोय थोड्या वेळात वळूया मॅच कडे तोपर्यंत जाते डीजे कडे डीजे
निधी स्पोर्ट्स, निधी स्पोर्ट्स कर्णधार राजकुमार गावनेकर आणि लिंगेश्वर स्पोर्ट्सचे कर्णधार अमित चौगुले दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅवेलियन समोर यायचं आहे. पंचांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. तिकडे ना पोरगे ठेवलेत, फक्त बाउंड्री गेली आणि विकेट गेली. डीजे लागलो की जरा कॅमेरा फिरवा फायनलला. हा कॉड हलतात काय आणि कॉम्प्युटरला कॉड लावलेली आहे. स्पोर्ट कर्णधार राजकुमार आणि लिंगेश्वर स्पोर्टचे कर्णधार अमित चौगुले दोन्ही संघ पंच दिनेश चुसुलकर संतोष वेंगुर्लेकर त्या ठिकाणी गोपाळ वेंगुर्लेकर त्या ठिकाणी नाणेफेक होते आणि निधी स्पोर्टचा कर्णधार राजकुमार या ठिकाणी कौल चिंतो आहे. थोड्याच वेळात क्षेत्ररक्षण की गोल फलंदाजी त्याचा कौल तो थोडा काळ देणार आहे. हॅलो, कुठे आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. सहकार्य करायचा मित्रांनो, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निधी स्पोर्ट संघ घेतोय. कृपया आपलं त्वरित क्षेत्ररक्षण. कृपया आपलं क्षेत्ररक्षण त्वरित ससून घ्यायचं आहे. सहकार्य करायचं आहे. फलंदाज आपण मैदानात जायचं आहे. थोड्याच वेळात सामन्याला सांगता होईल. मेगा सामना मेगा फायनल पाहायला मिळेल. जीपीएल 2019
महादेव आवार सर या ठिकाणी आलेले आहेत मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी धन्यवाद त्यांनी या ठिकाणी पेहलमध्ये यायचं आहे गुरुदास सावंत त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतील महादेव आवार सर केंद्र प्रमुख आडली केंद्र वेंगुर्ला मठ केंद्र वेंगुर्ला मठ केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन गुरुदास सावंत मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी स्वागत करतील त्यांनी या ठिकाणी पेवलेज मध्ये येऊन बसायचं आहे बच्चे कंपनी त्या ठिकाणी उभं राहायचंय गातायचं इथे डीजे लागला की तिकडे गेला पंडितजी धुलं आहे
लीलेश्वर जो की पहली मर्तबा कमेंट्री कक्षा से स्वागत करता हूँ इस मेगा फाइनल के मुकाबले में। तमाम दर्शक जिस लम्हे की जिस वक्त की याद रख रहे थे यहाँ पर वो लम्हा आता हुआ पहली गेम मेगा फाइनल की लेग स्टंप के बाहर की ये गेंद देखने को मिलती थी। बढ़िया गेंद थी यहाँ पर पहली गेंद सटीक लाइन पर और सिका जो कि नमूना पेश करते हुए गेंदबाज के तौर पर राजकुमार आते हुए एक सफल गेंदबाज के तौर पर जिन्हें देखा जाता है पिछले मैच के यहाँ पर बढ़िया गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने। इस बार बल्ले का किनारा लग चुका था अंदरूनी किनारा और विकेट कीपर गोपाल जी के हाथ से गेंद छूटती है। ऐसा कभी कभी देखने को मिलता है और वही देखने को मिला यहाँ पर। रन संख्या अभी तक का शुरुआत नहीं है दो गेंदों का खेल हो चुका है। बल्लेबाज तैयार फिर एक बार इस बार बढ़िया शोक का पॉइंट की दिशा में खेलने की कोशिश खिलाड़ी थे मौजूद लेकिन जब तक गेंद उतार रहे यहां पर एक रन पूरा करते हुए और आघात करते हुए इस पारी का और इसके अंजाम तक आज पहुंचाना है इस खिलाड़ी को। तमाम दर्शकों के बीच चलता हुआ यह मुकाबला यूट्यूब के माध्यम से शेखर परब जी द्वारा यहां पर तमाम दर्शकों को देखने को मिल रहा है। यहाँ पर जुड़े हुए हैं यूट्यूब के माध्यम से भी यहाँ पर कई दर्शक युगलुप्त लेते हुए मजा उठाते हुए इस मैच का मेगा फाइनल का यशोक इस बार खेलते हुए कलाइयों का इस्तेमाल बल्ले का कोना मोड़ते हुए और इसी के साथ एक शानदार स्ट्रोक का एक रन बहाल करते हुए बढ़िया बल्लेबाजी अच्छी सोच अपनाते हुए जिसी की जरूरत है जिसकी दरकार वो काम आज करना होगा खिलाड़ियों को क्योंकि जय और वीरू की ये जोड़ी जो कि मैदान के भीतर देखने को मिलती है। बात की जाए तो स्ट्राइक के ऊपर एक महत्तम खिलाड़ी और इस बार हवा में गेंद खेलना चाहते थे बड़ा स्लोग और इसी बीच पहले विकेट की पतन पहला बड़ा झटका पहला बड़ा विकेट मेगा फाइनल में वो भी यहां पर गिरता हुआ एक बड़े खिलाड़ी का सुमित चौगुले बैक टू द पवेलियन वापस जाते हुए यहां पर माननीय वारंग सर इस एपी वारंग सर इनसे दरख्वास्त है कि आप कमेंट्री कक्षा में आए और इस मैच का मजा लें। इस बार फिर गेंदबाजी के मोर्चे पर पहला ओवर प्रगति के ऊपर ये थी यहां पर अगली गेंद सनसनाती दंदनाती विकेट को हवा डालती गेंद जाती थी विकेट कीपर गोपाल जी के दस्तारों में और इसी के साथ एक शानदार ओवर की समाप्ति। तो पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या एक विकेट पर पहुंचती हुई दो रन पर बढ़िया मुकाबला चलता हुआ जी हां तमाम दर्शकों के बीच में यहां पर मेगा फाइनल चलता हुआ जिस वक्त की यहां पर उम्मीदें लगा रहे थे सभी खिलाड़ी वो समय वो वक्त आ चुका है मैदान पर। हमारे साथ जुड़ेंगे यहां पर हम सभी की चहेती बुलंद आवाज जिन्हें कहा जाता है पहचाना जाता है प्रशांत जी तुलसुलकर इनका भी आगमन मेगा फाइनल में होता हुआ जुड़ेंगे हमारे साथ कमेंट्री कक्षा में। जी हां सर आपका भी स्वागत है इस मेगा फाइनल में अरब गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए यहां पर फिर एक मर्तबा रोहित सावंत युवा गेंदबाज पाली गेंद बढ़िया स्ट्रोक खेलते हुए कलाइयों का इस्तेमाल बल्ले का कोण मोड़ा और एक रन चुराते हुए और इसी की मदद से रन संख्या बढ़ती हुई स्कोर पहुंचा तीन रन पहला ओवर समाप्ति के बाद दूसरा ओवर प्रगति पर एक विकेट के नुकसान पर मेगा फाइनल का मुकाबला दूसरा ओवर प्रगति पर इंदौसी के ये मोर्चे पर। जी हां इस बार बढ़िया स्ट्रोक खेलते हुए
और इस बार फिर तेजी के रफ्तार से रन चुराने की कोशिश, रनिंग बिटवीन विकेट, बहुत ही बढ़िया तालमेल कमाल का, और उसी की बदौलत रन चुराते हुए तालियों के साथ उनके खिलाड़ी उनका हौसला बढ़ाते हुए, यह इसलिए कहा जाता है टेनिस बॉल क्रिकेट में, जो कि सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट के भी जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया समंदर में पर कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता। तो उसी जैसा ये बल्लेबाज जो कि मैदान के ऊपर कितनी बार अपनी टीम को जीत दिलाने में काबिलियत हासिल की है, और वही खिलाड़ी वही रुतबे के साथ आज खेलते हुए एक बार बढ़िया गेंद जड़ में डाली हुई गेंद, सारी गेंद देखने को मिलते हुए तेजी की रफ्तार प्रदान की थी, रन आउट का खतरा भी यहां पर टलता हुआ, बढ़िया रनिंग देखने को मिलती थी बल्लेबाजों की अपने आप को पूरे झोंकते हुए, और यही इस लीग की खासियत, हर एक खिलाड़ी हुनरबाज रहा है, युवा खिलाड़ी युवा जोश भी देखने को मिला है, और उसी के बलबूते पर यह लीग पूरी तरह से बहुत ही बेमिसाल यादगार साबित होता हुआ डीबी स्पोर्ट बनाम चलता हुआ मुकाबला मेगा फाइनल का लिंगेश्वर स्पोर्ट टीम के बीच में। इस बार बढ़िया स्ट्रोक खेलते हुए तलाइयों का इस्तेमाल करना भाई कोई इनसे सीखे, बढ़िया बल्लेबाजी, रन संख्या 5-9 रन पर, दूसरा ओवर प्रगति पर, कुछ गेंदों का खेल बाकी, गेंदबाजी करते हुए रोहित सावंत बढ़िया गेंदबाज के तौर पर, स्ट्राइक पर खेलते हुए खिलाड़ी एक महत्तम बल्लेबाज संतोष के रूप में। इस बार बढ़िया स्ट्रोक संतोष का, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाते हुए, जी हाँ हवाई फायर करने की कोशिश थी लेकिन अच्छा बैकअप मिलता हुआ यहाँ पर राज का, तारीफ होगी यहाँ पर खिलाड़ियों की, बढ़िया फील्डिंग करते हुए एफर्ट लगाते हुए मेगा मुकाबले में आप अच्छी फील्डिंग करनी होगी, यहाँ पर प्रेशर का मुकाबला, हर एक रन हर एक कैच बहुत ही महत्वपूर्ण, इस बार कुछ अलग करने का प्रयास था यहाँ पर जो कि एबीडी शॉट खेलना चाहते थे, एबीडी मतलब एबी डिविलियर्स का शॉट जो है 360 डिग्री जिन्हें कहा जाता है, जी हाँ उसी तरह का कुछ करने की कोशिश और उसमें फंसते हुए बल्लेबाज, एक जाते हुए विकेट कीपर के दस्तारों में, इसी के साथ एक शानदार ओवर की समाप्ति, तो 12 गेंदों का खेल समाप्त, 11 रन एक विकेट के नुकसान पर, और चलते हैं हमारे सहयोगी कमेंटेटर प्रशांत जी की ओर, और वो आपको बताएंगे कि किस अंदाज से यहाँ पर अब ये मुकाबला चलेगा। निलेश गार, थैंक यू निलेश गार, हा जो सामना चलो है तो फाइनल का सामना अंतिम सामन्याचा जो का स्कोर पाहिजे असेल, हे दोन तुल्यबळ असे संघ या ठिकाणी फाइनल मध्ये येऊन पोहोचलेले आहेत, आणि तशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून आता होताना दिसत नाही आहे, दोन षटकांमध्ये फक्त 11 धावा या फलकावर लागले आहेत, 12 चेंडू आणि 11 धावा, तेवढी काही समाधानकारक अशी स्थिती म्हणता येणार नाही, परंतु सुमित चौगुले यासारखा एक खंडा फलंदाज त्यांचा बाद होतोय, आणि त्याचा मला वाटतं भरत परत एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर येतोय, विकास आणि त्यांच्या समोर आहेत अमित चौगुले, एक ख्यातनामा असा फलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहायचंय, हा पिच प्रकारचा चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जाताना आणि एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये तो चुकत नाही, आणि या ठिकाणी पर्यंत रोहित आम्ही त्याला धामा धमायचे आहेत, कोणत्या प्रकारचे चेंडू कवरच्या दिशेने मारतोय, एक धाव घेतले नैसर्गिक अडतोय मग या ठिकाणी चेंडू अडतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय, धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 13 धावा, धावा धमवायचे सामना 6 षटकांचा आहे, तिसरे षटक चालू आहे आणि 13 धावा या फलकावर लागलेले आहेत, सुमित चौगुले एकच विकेट या ठिकाणी पडते आहे, पण एकदा सांगतो सामना करेल ऑफ पिकच्या थोड्या पॉईंटच्या दिशेने मारला फटका या ठिकाणी, एक धाव घेतला दुसरी धाव घेतो आहे थोडस या ठिकाणी क्षेत्रासमोर चूक होते आणि तिसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी धावतो आणि 3 धावा
याठिकाणी खेचून घेतात चांगले रनिंग विकेटने घेत या दोन्ही फलंदाजामध्ये धाव संख्या 16 होते. खरोखरच षटकार आणि चौकार बसणार नाहीत हे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी चोरट्या धावा घ्यायच्या आणि आपला स्कोर धावत ठेवायचा असा मनसुबा चौगुले आणि संतोष यांचा. खरोखरच परत एकदा पुढच्या प्रकारचा लंगोर लावण यांच्या मधोमध मारलेला फटका लंगरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतो आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी घेतोय परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय तो संतोष. पंचांकडे दाद मागली होती परंतु नित्यानंद जडिये हे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आम्ही उभं राहून या ठिकाणी स्वागत करतोय आणि या फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी त्यांची उपस्थिती आम्हाला उत्तेजन देणारी आहे. परत एकदा 18 धावा फलका फुलटा प्रकारचा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो चौगुले. धाव संख्या थोडीशी वाढते 19 धावा फलकावर लागलेले आहेत आणि लहान मुलामध्ये कुतूहल होतंय की रात्रीचं खेळत आल्याचे नाना या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी या पावलींच्या दिशेने लहान मुलं गर्दी करतायत. माहोल थोडासा गम झालेला आहे. फायनलचा सामना संतोष जे चौकार हाणू शकतात अशा प्रकारचा प्रफुल्ल प्रकारचा चेंडू उत्तम असा मारलेला आहे परंतु या ठिकाणी मला वाटतं परत एकदा दोन धावा घेण्यामध्ये चूक करत नाही पण मला वाटतं पंचांचा या ठिकाणी शरतो नो चेंडू म्हणजे या ठिकाणी फ्री हिट संतोष यांना मिळणार आहे आणि फ्री हिटचा चान्स संतोष कितीपर्यंत घेतोय षटकार की चौकार हाणतोय ते पाहायचं आहे. आणि 22 धावा या फलकावर लागल्यात. फायनलचा सामना आहे. स्टेडियम थोडस कमी भरलेलं दिसतंय परंतु प्रेक्षकांना आनंद लुटायचा आहे षटकार आणि चौकार आणि फ्री हिट या ठिकाणी थोड्याशा हितगुजी नंतर या ठिकाणी डिक्लेअर करतात मेन पंच या ठिकाणी दिनेश तुळशीकर हे काम पाहतात त्यांच्याबरोबर आहेत गोपाळ वेंगुर्लेकर. संतोष मनसुबा चांगला आहे जास्तीत जास्त धावा जमवायच्या आणि प्रतिस्पर्ध्यावर दडपण हाणायचा अशा प्रकारचा हा खेळ चाललेला आहे आणि गोपाळ सावंत यशीच्या पाठीमागे पुढे येऊन सरसवरच्या दिशेने मारला फटका एक धाव घेतोय तो संतोष. दुसरी धाव घेण्यासाठी त्यांनी कुठचाही प्रकारचा प्रयत्न केला नाही अचूकाचा थो 23 धावा फलकावर लागताय. दरम्यान हे षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि आत्ताच्या षटकामध्ये 11 धावा या रोहित यांच्या षटकामध्ये निघत आहेत. परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त धावा गमवायच्या आहेत कारण एक फलंदाज मात्र बाद झालेला आहे त्याची भरणा करण्यासाठी या ठिकाणी थोडीशी
काल आधा लाइट गेली तो येलो मार्क ब्लिंक होता स्क्रीन वर देता येणार नाही. 28 धावा फलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू पुलटा सकाळचा घेऊन या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी चौकार येणार आहे आणि मालिक चौकार. खरोखरच फायनलच्या सामन्याला अशा प्रकारची कलाकृती मिळाली पाहिजे की प्रत्येक चेंडर षटकार चौकार मिळाला तर आनंद प्रेक्षकांना या ठिकाणी मिळतो आणि आम्हाला सुद्धा. पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी पुढे येऊन सरसावत मारला आणि या ठिकाणी झेल आणि या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस नाही म्हणतो आम्ही, परंतु 2 दिवस त्यांनी चांगली कामगिरी केली. ते सुनील वारंग या ठिकाणी झेल घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि अमित चौगुले यांची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. डीजे आणि घनागती फलंदाज जो डिलिव्हरी संघाकडून खेळतो तो आता या ठिकाणी कशा प्रकारे षटकार किंवा चौकार आणतोय का आपल्या संघासाठी, कारण फायनलच्या सामन्यामध्ये अशा चमकदार कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. असा घनागती फलंदाज गीतेश आजगावकर हा साईड एक साईडच्या दिशेने हलके शकवतोय आणि एक धाव घेतलाय दुसरी धाव घेण्यासाठी धावतोय. थोडीशी ठाकूर जाधव यांच्याकडून चूक होते आणि 2 धावा या ठिकाणी घेतोय तो गीतेश आजगावकर. 2 धावांवर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 34 धावा. 5व्या षटक चालू आहे. पहिला चेंडू झालेला आहे. 2 धावा गीतेश आजगावकर आपल्या बॅट मधून सुरक्षा षटपट घेतोय. राजकुमार एकदा चांगला चेंडू खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 5व षटक हानामारीचा षटक या फायनल मध्ये आणि त्यावेळी दाट असा चेंडू येतोय. खरोखर दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज हे उच्च दर्जाचे आहेत. राजकुमार गीतेश आजगावकर यांच्यासाठी उचलून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोहोचतोय. बॅट चिकट घेऊन विकेट किपराच्या दस्तनामध्ये जातोय आणि गोपाळ सावंत या ठिकाणी कुठच्याही प्रकारची चूक करत नाही. 3रा गडी बाद होतोय तो गीतेश यांच्या रूपात.
आणि या ठिकाणी माझे साथी कमेंटेटर या ठिकाणी परत एकदा समालोचनाला सुरुवात करतील. जी हाँ, धन्यवाद तमाम दर्शकों का. इस मैदान के भीतर मैं निलेशगढ़ फिर एक बार इस वेगा मुकाबले में स्वागत करता हूँ. वेगा फाइनल का यह मुकाबला गेंदबाजी के मोर्चे पर डीबी स्पोर्ट टीम के एक कप्तान आते हुए राजकुमार के रूप में और बल्लेबाजी के लिए संतोष जी. ये है सीनियर संतोष जी, नौ सेकंड पर जूनियर संतोष जी. इस बार कवर की दिशा में खेलने का प्रयास. पहली गेंद एक रन मिलता हुआ और इसी के साथ रन संख्या पहुंचती हुई बढ़िया तरीके से 35 रन पर. रन स्कोरबोर्ड पर लगते हुए राजकुमार गेंदबाजी के मोर्चे पर अगली गेंद लेकर बढ़िया गेंदबाज के तौर पर सामने आए हैं ये गेंदबाज. आज पता चलेगा यहां पर किसमें कितना है दम, क्योंकि यहां पर बढ़िया स्ट्रोक इस बार कवर की दिशा में डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई. खिलाड़ी है मौजूद लेकिन जब तक फील्ड करते थ्रो करते रन चुराने में मुकम्मल. और इसी के साथ रन संख्या पहुंचती हुई अब 37 रन पर. 37 रन स्कोरबोर्ड पर चलता हुआ ये पांचवा ओवर प्रगति पर. भोला सावन जी और वैभव तूसुलकर जी की ओर से अगर सीनियर संतोष जी छक्का लगाते हैं तो इनाम मिलेगा यहां पर 500 रुपए का नगद इनाम मिल सकता है सीनियर संतोष जी की ओर. इसी बीच ओवर की हुई समाप्ति और इसी के साथ एक शानदार स्पेल जो कि घटित होता हुआ. रन संख्या पहुंची यहां पर 5 रन देकर इस ओवर में केवल बेहतरीन गेंदबाजी की एक विकेट भी यहां पर चटकाते हुए रन संख्या पहुंची है 37 रन पर. जी हां, 37 रन स्कोरबोर्ड पर एक विकेट के नुकसान पर इस ओवर की समाप्ति होती थी. तब तक ले चलते हैं डीजे की ओर. बहुत ही बेहतरीन मुकाबला. धन्यवाद डीजे, कमाल की धुंधों के साथ लहरा उठा है यह मुकाबला. वेगा स्क्रीन के ऊपर रन संख्या पहुंचती हुई 37 रन पर. 37 रन स्कोरबोर्ड पर और उसके बाद किस तरह की यहां पर अब बल्लेबाजी होगी. आक्रमक रवैया जो कि अपनाना होगा क्योंकि चलता हुआ यह आखिरी ओवर अब प्रगति के ऊपर और बेहतरीन गेंदबाज के तौर पर अपना नाम पुख्ता किया है पिछले मैच के सुपरस्टार खिलाड़ी रोहित यादव गेंदबाजी के मोर्चे पर. जी हां, यहां पर अपने टीम के चॉकलेट बॉय जिन्हें कहा जाता है रोहित यादव गेंदबाजी के मोर्चे पर और सीनियर संतोष जो कि यहां पर बल्लेबाजी करते हुए 6 ओवर का यह मुकाबला देखने को मिलता था. 36 गेंदों में कितने रन बनाएंगे आप. ओहो, इस बार गेंद अंदर डंडी बाहर, वही जहां चिकना है वहां टिकना मना है. विकेट की बटन और बैक टू द पवेलियन. संतोष जी को जाना होगा वापस. तो सीनियर संतोष जी की पारी हुई समाप्त और इसी के साथ विकेट गिरती हुई यहां पर 37 रन पर. डीजे नए बल्लेबाज आते हुए क्रीज पर महेश के रूप में, माफ कीजिएगा मोटिया के रूप में आते हुए नए बल्लेबाज
जो कि अब क्रीज पर इनके ऊपर जिम्मा होगा। यहाँ पर रोहित यादव गेंदबाजी के मोर्चे पर गोल पे आते हुए स्ट्राइक पर बढ़िया स्लो खेलते हुए यहाँ पर बिल्डर थे मौजूद, लेकिन एक रन रनिंग बिटवीन विकेट इतनी यहाँ पर कमाल की, एक रन चुराने में मुकम्मल और इसी के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या पहुंचती हुई यहाँ पर 38 रन पर चलता भाई आखिरी ओवर आखिरी स्कोर प्रगति पर। रोहित यादव गेंदबाजी के मोर्चे पर आखिरी स्कोर चलता हुआ गेंदबाजी के मोर्चे पर कुछ अलग करने का प्रयास होगा यहाँ पर। इस बार बढ़िया गेंद बीट करती हुई ये गेंद सीधा जाती हुई विकेट कीपर गोपाल जी के हाथ में, बढ़िया गेंदबाजी रोहित यादव द्वारा। मैन फ्रॉम गौतम वाड़ी बेहतरीन गेंदबाज रोहित यादव गेंदबाजी के मोर्चे पर, किनारों से उठकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तो हार नहीं माननी होगी बल्लेबाज को। इस बार बढ़िया स्ट्रोक था यहाँ पर, लेकिन दो रन पूरे करते हुए बढ़िया थ्रो देखने को मिला यहाँ पर डीप स्वेलिंग की दिशा से फील्डर तैनात थे, रन संख्या पहुंची तो कितने रन उर्वरित गेंदों में बनाएगी। आखिरी स्पेल आखिरी ओवर रोहित यादव गेंदबाजी के मोर्चे पर, मैन इन फॉर्म गेंदबाजी करते हुए बल्लेबाजी के लिए आते हुए का दिग्गज खिलाड़ी, और इस बार बढ़िया गेंद जसन से नाती दन दनाती विकेट को हवा डालती गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तान में, और यही बात बोली जाती हुई बहुत ही बढ़िया गेंदबाज आखिरी गेंद लेकर इस स्पेल की इस इनिंग की आखिरी गेंद रोहित यादव की स्ट्राइक पर खेलते हुए दाएं हाथ के बल्लेबाज, फुल टॉस गेंद बढ़िया स्ट्रोक डीप स्वेल की दिशा में गेंद, एक रन तेजी के साथ दूसरे की है मांग, दो रन की है पूरे और इसी के साथ ओवर की भी यहां पर समाप्ति होती हुई, तो 5 रन इस ओवर में भी आए, एक विकेट इस ओवर में भी लिया रोहित यादव ने, और इसके साथ रन संख्या पहुंची यहां पर 42 रन पर, तो यहां पर जीतने के लिए यह मुकाबला जिंकण्यासाठी हा सामना 43 धावांची गरज, नेवी स्पोर्ट टीम बल्लेबाजी करते हुए बेहतरीन स्कोर अभी तक खड़ा कर पाई है, क्या उसका पीछा जो कि कर पाएगी लिंगेश्वर स्पोर्ट टीम मेगा फाइनल का मुकाबला खेलती हुई। तमाम दर्शकों के बीच यूट्यूब के माध्यम से लाइव प्रक्षेपण देखने को मिलता था, तमाम दुनिया तमाम खिलाड़ी दर्शक इस मैच का लुत्फ लेते हुए मजा उठाते हुए शेखर परब जी की यहाँ पर माध्यम से ये हो पाया है साकार, खूबसूरत ये मुकाबला, डीजे की धुंधे और उन पर थिरकता हुआ ये माहौल देखने को मिलता था। फाइनल सामन्याच्या मध्यात या ठिकाणी लिंगेश्वर स्पोर्ट्स संघाने 42 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि 43 धावाचं लक्ष हे निधी स्पोर्टला ठेवलेलं आहे। मंचावर उपस्थित या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला महादेव आवाड सर जी, कॉमेंटेटर प्रसाद जी, प्रसाद तुळशंकर जी और मेरे और माझ्या बाजूला त्या ठिकाणी निलेश गार, तसेच या ठिकाणी रात्रीचे खेळ चाले सुपरस्टार या नानाच्या भूमिकेत या ठिकाणी जडियस सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या बाजूला सचिन तुळशंकर सर आणि मागच्या साईडला या ठिकाणी महेश वेंगुर्लेकर, गुरुदास सावंत, नेवल तुळशंकर, सचिन वारंग अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि या सामन्याच्या मध्यात पंच म्हणून या ठिकाणी गोपाळ वेंगुर्लेकर, दिनेश तुळशंकर आपली कामगिरी चोख बजावताना ओमशाहीचे कार्यकर्ते या ठिकाणी या सामना पार पाडण्याची अथक मेहनत घेताना उपस्थित सर्व प्रेक्षक खेळाडू यांचं या ठिकाणी मी
खूप खूप आभार मानतो. तसेच डाव्या साईडच्या प्रोग्राममध्ये अनेक ओमसाईचे खेळाडू तसेच आपला छोटा डीजे मास्टर गौरांग या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय, आभार मानतोय. फायनलच्या फायनल झाल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. एपी वारन सर यांनी या ठिकाणी पेहलनकडे यायचं आहे. अर्ध्या तासाच्या मध्यंतरानंतर फायनल सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. उपस्थित सर्वांचं याकडून स्वागत करतो, धन्यवाद. थँक यू. या ठिकाणी लिंगेश्वर संघ हा फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि फायनल सामना या ठिकाणी चालू आहे. 42 धावा या त्याने फलकावर लावलेले आणि 43 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी निधी स्पोर्ट संघाची सलामीची जोडी मैदानात येणार आहे. दोन्ही संघांना पहिल्यांदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, कारण फायनल मध्ये येण्यासाठी त्यांनी जी काही कसरत केलेली आहे, जी काही मेहनत घेतलेली आहे, ती मेहनत त्यांची या ठिकाणी रंग राहणार आहे. या ठिकाणी कॅमेरामन अतन प्रयत्न करतोय की आपल्याकडून कुठच्याही प्रकारची चोख होणार नाही. एखाद्या खेळाडूने चौकार आणला असेल, षटकार आणला असेल आणि दांडी उडवली असेल त्याचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी तो युट्यूबवर व्यवस्थित घेतोय आणि त्याचे अभिनंदन या ठिकाणी आम्ही करतो. बस सलामीची जोडी मैदानामध्ये येताना गोपाल सावंत आणि रोहित सावंत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये येते. डीजे त्याच्या बाहेर जातोय संतोष यांचा प्रयत्न असफल होतोय. पाच धावा फलकावर लागतायत.
रोहित सावंत, रोहित सावंत छोटे मिया आणि बड़े मिया गोपाल सावंत अशी सलामीची जोड़ी। उत्कृष्ट असा चौकार आणतोय कवरच्या दिशेने, परत एकदा चौकड्यांचा पुढचा चेंडू रोहित यांच्यासाठी, परत एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलावलेला आहे आणि या ठिकाणी परत एकदा चौकार जातो की काय, परंतु चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते आणि दोनच धावांवर समाधान मानावं लागतंय आणि या ठिकाणी विकेट झाले। अमित चौगुले यांच्याकडून चूक होते आहे, तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय आणि तीन धावेने धाव संख्या वाढते, धाव संख्या होते आहे आठ धावा। रोहित सावंत याने जर षटकार आणला असेल तर गुरुदास सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, पर एकदा गोपाल सावंत सामना करतोय तो सुमित चौगुले यांचा, खाली राहिलेला चेंडू समजू शकत नाहीत, निर्धाव असा चेंडू आणि अशा प्रकारचा चेंडू त्यांच्यावर वारंवार पडला पाहिजे जेणेकरून आपला विजयश्री मिळवणं गरजेचं आहे, परंतु गोपाळ सावंत हे काही शांत बसणारे दिसत नाहीत, कारण मगाशी झालेल्या सामन्यामध्ये त्याने एक हाती आपल्या संघाला 38 धावा मारून दिल्या होत्या, कारण त्यावेळी स्कोर होता तो 42। चांगला फटका लेग साइडच्या दिशेने परत एकदा मारतोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय तो गोपाळ सावंत यांना, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संतोष वारंग यांच्याकडून। नऊ धावा त्या फलकावर लागतायत, पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा म्हणजे 43 धावाचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 दिवस अथंग प्रयत्न करून या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे। रोहित सामना करतोय चौगुले यांचा, परत लेग साइड रिव्हर्स स्वीप मारलेली आहे आणि हा निश्चित सीमारेषेच्या जवळ जातोय, क्षेत्ररक्षक या ठिकाणी नैसर्गिक अर्थामध्ये आज चौकार वाजतोय आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय ते आणि 11 धावा या ठिकाणी फलकावर लागतात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा बिनबाद 11 अशी चांगली समाधानकारक अशी धाव संख्या म्हणावी लागेल। अकरा धावा फलकावर लागलेल्या आहेत, 6 षटकामध्ये 43 धावा करायचे आहेत आणि 11 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी कामगिरी चोख बजावलेली आहे। सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उभी आहे। परत एकदा अमित चौगुले सत्ता मालक आहे ते, गोपाल सावंत सामना करतो अमित चौगुले यांचा, पंचांच्या डावीकडनं 8 धावांचा रन घेऊन राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट मारा करतोय, लेफ्ट साइडच्या दिशेने हलकेश ढकलून या ठिकाणी एक धाव घेतोय, धाव संख्या वाढतोय, धाव संख्या होते ती पुरा 1 डझन म्हणजे 12। रोहित सावंत सामना करतोय अमित चौगुले यांचा, उलटाच प्रकारचा चेंडू लेफ्ट साइडच्या दिशेने मारतो आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काय वाचू शकत नाही, परिणामी धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या होते ती 13 धावा। निधी स्पोर्ट्स संघ या ठिकाणी अमित चौगुले गोपाळ सावंत यांच्यासाठी पुलटा प्रकारचा चेंडू लेफ्ट साइडच्या दिशेने वळवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण संतोष यांच्याकडून, परत एकदा
या ठिकाणी एपी वारन सर मंडळाचे अध्यक्ष त्यांनी पावणीशी संपर्क साधायचा आहे. पर एकदा आम्ही चौगुले रोहित यांच्यासाठी कवरच्या दिशेने मारलेला फटका एक धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट असा फटका मारतोय आणि दोन धावा या ठिकाणी 16 धावा त्या फलकावर लागतायत. आणि यानंतरच समालोचन करतील आमचे हिंदी कॉमेंटेटर निलेश शिकार. धन्यवाद सर. तमाम दर्शकों के बीच फिर एक बार आप सभी का स्वागत है मेगा फाइनल में. यहां पर खेलने का ये श्लोक हवा में है गेंद कैच का ये है मौका. लेकिन भाई बजरंग बली की तरह एक हाथ से कैच लेने का प्रयास लेकिन गेंद हाथ से छूटती हुई. जी हाँ मौके बनाने होंगे यहाँ पर क्योंकि ले लो कैच और जीतो मैच यही यहाँ पर देखने को मिलता था. जी हाँ यहाँ पर मैदान के भीतर खेलता हुआ ये बब्बर शेर बल्लेबाज है गोपाल जो कि साइड के ऊपर इनके ऊपर अब जिम्मा है जो कि इस जिम्मे को साकार करना होगा. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद रूम मिलता हुआ बढ़िया स्लो खेले यहाँ पर गुंजिया की रिकवर की दिशा में खिलाड़ी थे मौजूद बढ़िया फील्डिंग करते हुए एक रन तब तक पूरा किया. रन संख्या 5 एक रन के साथ 18 रन पर ओवर की हुई समाप्ति 18 रन और 12 गेंदों के समाप्ति के बाद इस ओवर में आए 7 रन तो बढ़िया बल्लेबाजी देखने को मिलते हुए एक मुकाबला चलता हुआ दो दिग्गज टीमें यहां पर नेवी स्पोर्ट जो कि पहली टीम ऐसी जो फाइनल में प्रवेश की थी दूसरी टीम बनी थी यहां पर लिंगेश्वर स्पोर्ट टीम और दिग्गज टीमों में दिग्गज खिलाड़ी यही यहां पर बहुत ही कुछ देखने को मिलता था. घमासान युद्ध क्रिकेट के महासंग्राम में बहुत ही बढ़िया मुकाबला इसलिए कहा जाता है दर्शक जो कि केंद्र बिंदु होते हैं और वही देखने को मिलता था क्योंकि 5 साल का बच्चा हो या 50 साल का बूढ़ा हो जिसने क्रिकेट देखा नहीं जिसने क्रिकेट खेला नहीं सही मायने में उसने जीना सीखा नहीं अनिश्चित दाव का खेल देखने को मिलता था. एक रन से मैच जीतते हुए देखा है एक रन से मैच हारते हुए भी इस लीग में हमने देखा है. तो जरूरी है रन संख्या बढ़ाने के लिए रन संख्या है 18 रन पर. इस बार कवर की दिशा में गेंद जाते हुए खिलाड़ी है मौजूद बढ़िया फील्ड करते हुए तारीफ करनी होगी लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन गुरु प्रसाद आजगांवकर की ओर से देखने को मिलता था. एक बार बढ़िया गेंद इस बार विकेट की पतन और यहां पर उंगली खड़ी करते हुए लगातार बल्ले का अंदरूनी किनारा ऐसा लगा यहां पर और इसी के चलते विकेट जो की देते हुए अंपायर जी ने उंगली खड़ी कर दी है तो क्या विकेट गिरेगी यहां पर ऐसे अंपायर का इशारा विकेट प्रदान होती थी. 12 रन की पारी खेलकर पवेलियन में वापस जाते हुए खिलाड़ी एक छोटी सी लेकिन एक धमाकेदार पारी जो कि अपने टीम के लिए करते हुए लगाते हुए जिया पिछले मुकाबले के सुपरस्टार खिलाड़ी रोहित यादव जिया यहां पर हेयर स्टाइलिश खिलाड़ी और इन्हें चॉकलेट बॉय भी कहा जाता है ऐसे ये पसंदीदा खिलाड़ी रोहित यादव जो कि मेगा मुकाबले में देखने को मिलते हुए मेगा स्क्रीन पर और ये हो पा रहा है यहाँ पर शेखर परब और उनके सभी सहपाठी से बढ़िया यहाँ पर ये खेल देखने को मिलता था यूट्यूब के द्वारा तमाम दर्शक तमाम बड़ी हस्तियां मौजूद इस मैच का मजा लेती थी. रन संख्या 5 की भी जो कि यहाँ पर 19 रन पर जीतने का यह संघर्ष चलता था. बड़े स्कोर का पीछा करते भी गेंदों का सामना किया है तीसरा ओवर प्रगति पर दो गेंदों का खेल समाप्त 4 गेंदों का खेल बाकी. गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए महत्तम गेंदबाज के तौर पर इस बात में बढ़िया स्ट्रोक गेंद जाते दिखाओ कॉर्नर की दिशा में खिलाड़ी है मौजूद और अच्छी फील्ड करते हुए और इसी के साथ केवल एक रन. जब अब्बर शेर फिर एक बार स्ट्राइक पर जब शेर से शेर भेड़ता है तो क्या होता है यह वो देखने को मिलता था.
जीपीएल 2019 में मेगा फाइनल का यह मुकाबला, मेगा खिलाड़ी आमने सामने ये लड़त देखने को मिलती हुई। रन संख्या 5-20 रन पर जीतने की उम्मीद, जीतने के आसार दोनों ही टीमों के लिए 19-20 के नजर आते हुए। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम चमचमाती ट्रॉफी पर अपना नाम जो की लिखेगी। बढ़िया गेंद इस बार खुद फॉलो थ्रू में इस गेंद को पकड़ने में कामयाब गेंदबाज होते हुए। और यही खासियत इस गेंदबाज की, गति में परिवर्तन, अच्छा खासा फॉलो थ्रू और पूरा इस्तेमाल बीट करते हैं यहाँ पर अपने फॉलो थ्रू में। इस बार फिर फुल टॉस गेंद ललचाते हुए यहाँ पर बब्बर शेर को, बढ़िया गेंदबाजी करते हुए। जी हाँ, तू शेर तो मैं सवा शेर, ये यहाँ पर साफ तौर पर देखने को मिलता था। ये एक बड़ी विकेट हो सकती है अगर विकेट चटकाने में कामयाब होते हैं गोपाल जी की। अकेले के दम पर ताश की पत्तों की तरह बाजी को बिखरने की क्षमता इस खिलाड़ी में। और इस बार कभी भी मामला हो सकता था, लेकिन बचे यहाँ पर बल्लेबाज भाग्यशाली रहे और उस वजह से यहाँ पर एक रन जो कि यहाँ पर प्राप्त होता हुआ। और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति, 3 रन देकर एक विकेट भी जो कि चटकाई है। रन संख्या है 21 रन पर, रन संख्या 5 थी भी 21 रन पर। रन संख्या 21 रन, मेगा फाइनल का यह मुकाबला तमाम दर्शकों के बीच धड़कने रुका देने वाला मुकाबला। जी हाँ दोस्तों, जिसको दिल की बीमारी हो वो ये मुकाबला ना देखे तो ही बेहतर होगा, क्योंकि इनके डॉक्टर उनसे यही सलाह मशवरा करेंगे। बहुत ही बड़ा मुकाबला देखने को मिलता है इस साल का जीपीएल 2019 का, एक बहुत ही मेगा मुकाबला, अंतिम मुकाबला देखने को मिलता है नेवी स्पोर्ट बनाम लिंगेश्वर स्पोर्ट टीम के बीच में। दिग्गज टीम है टेनिस बॉल क्रिकेट की, विश्व में अब पूरी तरह से फेमस हो चुका है टेनिस बॉल क्रिकेट, और उसका पूरा श्रेय इन सभी खिलाड़ियों को, सभी दर्शकों को जरूर दिया जाएगा। बेहतरीन गेंदबाज के तौर पर बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह, इस तरह का शब्द बार बार कहना पड़ रहा है, क्योंकि यहाँ पर ये गेंदबाज ऐसे है, ये विकेट कीपर ऐसे है, ये दो भाइयों की जोड़ी जो कि अपना रंग गिरगिट की तरह हमेशा बदलती हुई नजर आ रही है। मैच में किसी भी वक्त किसी भी समय पलटने की क्षमता इन गेंदबाजों में। लेकिन इस बार बढ़िया श्लोक, हवाई फायर, तूफानी मेल, अर्गेंज जाती हुई डिक्लेयर जोन में, घोषित एरिया में 2 रन मिलते हुए। दर्शकों से दरख्वास्त है कि आप सहकार्य करें और सीमा रेखा जो है उसके थोड़े से बाहर बैठे। हेलो, या ठिकाणी डिक्लेयर जोन है, खेळाडूला कुठच्याही प्रकारचा त्रास होणार नाही असा मान बसायचा आहे प्रेक्षकांनी। कॅच घेण्यासाठी तो पुढे येणार आहे, त्यावेळी आपण त्याला दुखापत होणार नाही, आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। थँक्यू, धन्यवाद। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर आते थे, लेकिन इस बार 2 ऑप्शन के बाहर थी, रूम मिला था, जगह मिली थी, लेकिन खेल नहीं पाए इस गेंद को। काफी बेहतरीन गेंदबाजी करते थे, बुलेट ट्रेन की रफ्तार से गेंदबाजी करने में माहिर, जिन्हें जाना जाता है, पहचाना जाता है, वही गेंदबाज बॉलिंग मार्क पर। एक बार अगली गेंद गोपाल स्ट्राइक के ऊपर खेलेंगे यहां पर इनकी गेंद। इस बार बढ़िया स्ट्रोक से ड्राइव खेलते हुए सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी थे तैनात, बढ़िया फील्ड कार्पेट के सहारे खेला हुआ स्ट्रोक का। रन संख्या 5-24 रन पर। जिया ये है यहाँ पर फुलसुली का जल्लोष जो कि इस लीग में देखने को मिलता था। गोठना देवी प्रीमियर लीग एक नेक हेतु कारण इस लीग का आयोजन, युवा खिलाड़ी, युवा जो इनके साथ बुजुर्ग खिलाड़ी, नए उभरते हुए सितारे और कई यहाँ पर चुनिंदा खिलाड़ी, इनों के साथ ये लीग का आयोजन बहुत ही उच्च दर्जे का देखने को मिलता था। जीत उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये पंख फड़फड़ाने से कुछ नहीं होता, हौसलों से जो की उड़ान होती है, और वो उड़ान आज धन्य होगी यहाँ पर। बहुत ही बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ, फील्डिंग लगातार बदलते हुए, इस बार काउ कॉर्नर के तरफ जो की खिलाड़ी थे
बिग एक्स्ट्रा कवर की खिलाड़ी को आगे बढ़ाते हुए, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइक के ऊपर रोहित यादव मैन इन फॉर्म जिन्हें कहा जाता है। फील्डिंग की बात की जाए तो यहां पर लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी तैनात डीप एक्स्ट्रा कवर पर जो कि एक खिलाड़ी तैनात रखे गए हैं, लेकिन इस बार बढ़िया गेंद बल्ले का चुम्मा लेते भी गेंद मक्खन की तरह विकेट कीपर के रफ्तार में, और यही बात इस गेंदबाज की इसको जो कि सुपर से ऊपर बनाती है। महत्तम गेंदबाज के तौर पर जिन्हें पहचाना जाता है वो गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे पर। अगली गेंद लेकर धन्यवाद दीजिए सुमित चौगुले गेंदबाजी के मोर्चे पर। अलग अलग धुंधों के साथ रोमांच काफी बढ़ता हुआ इस मुकाबले में, और इस बार जिया लॉलीपॉप बड़ा कैच हाथ से फिसलता हुआ, जिया कैच लेते तो भाई मैच लेते, लेकिन मुस्कुराहट भले ही चेहरे पर हो लेकिन बढ़िया यहां पर एक मुकाम अभी तक का देखने को मिलता था। इस बार फिर हवा में गेंद, कैच का है ये मौका, दूसरा मौका छूटता हुआ, और इस बार किसने छोड़ा है मौका, अमित जी ने जिया। यहां पर बड़े मियां छोटे मियां की ये जोड़ी कैच पकड़ने में जो कि असफल रही, रन संख्या पहुंची इसकी मदद से 25 रन पर, 25 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए चार ओवर का खेल समाप्त होता हुआ। तो यहां पर 12 गेंदों का खेल बाकी, 12 गेंदों में पता चलेगा चैंपियन का चैंपियन कौन कहलाएगा, क्या वो होगी यहां पर नेवी स्पोर्ट, क्या विजेता बनेगी यहां पर लिंगेश्वर स्पोर्ट टीम, दिग्गज ये टीम है, दिग्गज ये खिलाड़ी और इनका ये महासंग्राम जो कि देखने को मिलता था। भद्री नवसर तमाम दर्शकों को देखने को मिलता था लुत्फ उठाते हुए मेगा स्क्रीन पर वीआईपी बॉक्स से मजा लेते हुए सभी यहां पर, बाएं हाथ के खिलाड़ी देखने को मिलते हुए तमाम दर्शकों के बीच मुकाबले की यहां पर शोभा बढ़ती हुई, रन संख्या पहुंचती भी अब अभी भी 12 गेंदे बची है और 18 रन की और आवश्यकता, 12 गेंदे 28 18 रन जीतने का है ये संघर्ष, 12 गेंदे 18 रन जीतने का संघर्ष। यह उत्साह देखने को मिलता है यही जोश अपनाते हुए, क्योंकि कहा जाता है कि वो दरिया ही नहीं जिसमें नहीं रवानी, जोश ही नहीं रहा तो किस काम की जवानी, तो खेलना होगा रोहित यादव को। इस बार हवा में गेंद, अपील की है उंगली खड़ी कर दी, बैक टू द पवेलियन जाना होगा वापस जो कि रोहित यादव को दीजिए। कप्तान के तौर पर राजकुमार जिनके ऊपर अब जिम्मा है, यहां पर राजकुमार की बात की जाए तो यहां पर गेंदबाजी तो सही ठीक ठाक हुई थी, लेकिन क्या बल्लेबाजी में भी इतना दम खम ये दिखाएंगे ये देखने वाली बात होगी, क्योंकि जीतने का है ये संघर्ष मेगा फाइनल का ये मुकाबला। गेंदबाज की हालत उनकी बात की जाए तो बकरे की मां भाई कब तक खैर मनाएगी, जब प्रेशर कुकर में जाएगी तो सिट्टी बजाएगी, इसी तरह की हालत हो चुकी है गेंदबाज की, किसी भी वक्त हीरो बनने का मौका, किसी भी वक्त जीरो भी बन सकते हैं, तो मौका बल्लेबाज के पास रन बनाने का और जीरो से हीरो बनने का मौका राजकुमार के पास। स्ट्राइक के ऊपर राजकुमार आते हुए जड़ में डाली हुई गेंद सिक्का मर्तब करते हुए, बढ़िया फील्डिंग लेकिन तारीफ होगी गेंदबाज की।
बढ़िया गेंदबाजी, एक रन चुराया, रन संख्या बड़ी 26 रन स्कोर बोर्ड पर, रन संख्या 26 रन, जोश और उत्साह के साथ यह मुकाबला चलता हुआ 26 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार आते हुए का दिग्गज गेंदबाज के तौर पर गोपाल जी साइड पर, जी हां बब्बर शेर मैदान पर अभी भी डटा हुआ, और इस बार गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी को तैनात, बढ़िया फील्ड, एक रन मिलता हुआ, एक रन के साथ 27 रन पूरे अपने टीम के होते हुए उत्साह ज्यादा देखने को मिलता हुआ, और इसी की जरूरत थी राजकुमार जो कि खेलते हुए यहां पर स्ट्राइक के ऊपर, इस बार बढ़िया स्ट्रोक देखने को मिलता हुआ यहां पर, एक रन तेजी के साथ लिया, दूसरे के ही मांग दो रन जो कि पूरे करते हुए राजकुमार अपने पास स्ट्राइक रखते हुए रन संख्या बढ़ती हुई 29 रन स्कोर बोर्ड पर, 29 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए राजकुमार है स्ट्राइक पर, गेंदबाजी के है मोर्चे पर, बढ़िया ये मुकाबला, तमाम दर्शक लुत्फ उठाते हुए इस मेगा मुकाबले का, चुनिंदा खिलाड़ी देखने को मिले हैं जिन्होंने इस कमाल का प्रदर्शन दिखाया है, लेकिन तारीफ होगी सभी की क्योंकि जिस अंदाज से कड़ी धूप हो या कड़ी यहां पर मशक्कत हमेशा जो कि यहां पर सफल साबित होते थे, और इस बार बढ़िया गेंद, जी हां जिसकी बात कर रहे थे, बढ़िया गेंद देखने को मिलती हुई बीट करती हुई विकेट कीपर के दस्तारों में, रन संख्या स्थिरता पूर्वक रुकती हुई केवल जो कि यहां पर 29 रन पर, जी हां तुम आंधी तो हम तूफा और तुम तूफा तो हम आग का जरिया, ये इरादा आज मन में देखने को मिलता था, चमचमाती ट्रॉफिया, कौन जीतेगा ये मुकाबला, पांचवा ओवर प्रगति के ऊपर, अरे इस बार बढ़िया स्कोर, गेंद जाती हुई यहां पर कई कॉर्नर की दिशा में खिलाड़ी थे मौजूद, जब तक फील्ड करते तब तक रन संख्या में परिवर्तन, 30 रन पूरे होते हुए ओवर की हुई समाप्ति, 5 रन देकर एक विकेट, एक सफलता चटकाते हुए तिरंगा दर्जे की गेंदबाजी हुई, 30 रन बन पाए हैं टीम के जो कि यहां पर ओवर की समाप्ति होती हुई, 5 ओवर का खेल समाप्त, 30 रन स्कोर बोर्ड पर, 6 गेंदें बची है, 13 रन की जरूरत है जीतने के लिए यह मुकाबला, 6 गेंदें 13 रन 6 गेंदें, यही है महासंग्राम, यही है वो पल, यही है वो मुकाबला, आगे का हाल सुनाएंगे यहाँ पर आप सभी के पसंदीदा आवाज जिन्हें कहा जाता है, जिनका मार्गदर्शन हमें भी यहाँ पर मिला है, प्रशांत तुसुकर जी की ओर रुख बदलते हुए धन्यवाद, या ठिकाणी जे शतक टाकलं गेलं संतोष यांच्याकडून, खरोखर मला वाटतं असं म्हणणं वावगं ठरू नये, जमिनीच्या वर जेवढे आहेत मला वाटतं त्याच्यापेक्षाही ते जमिनीच्या आतमध्ये जास्त दिसत आहेत, कारण शेर आणि बब्बर शेर असे दोन फलंदाज या ठिकाणी उभे होते आणि त्या उभे असताना आपल्या 6 चेंडूमध्ये त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे खरोखर आणि टोटल 2 षटकामध्ये त्यांनी 8 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे खरोखर वाख्यान तो की कामगिरी फायनलच्या या सामन्यामध्ये तो करतोय आणि 2 विकेट सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत, शेवटचे षटक 6 चेंडू गुरुप्रसाद आसगावकर आणि शेर आणि बब्बर शेर समोर आहे आणि शेवटची जोडी आहे की त्याच्यावर निधी स्पोर्ट अवलंबून आहे, एक शेर तो दुसरा बब्बर शेर, झडप पड खरोखरच फायनलचा सामना फायनल सारखाच होतोय, शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाही, 7 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण या ठिकाणी, राजकुमार घावनेकर सामना करतोय तो आसगावकर यांचा, या ठिकाणी चांगला मारलेला फटका या ठिकाणी गोपाल सावंत यांच्या अंगावर बसतोय, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक,
या सर और ये जो की टीम है लिंगेश्वर स्पोर्ट जिन्होंने पिछला एक मुकाबला एक रन से जीता था तो ये मादा रखती है मैच जो की जीतने की। आजगावकर यांचा फुटता चेंडू राजकुमार यांच्या अटी पर्यंत फुलटा प्रकारचा चेंडू लॉंग ऑफ लॉंग यांच्या मधोमध मारलेला या ठिकाणी संतोष वाडे यांचा चांगलं क्षेत्र सर या ठिकाणी गोपाळ लंगुरु गोपाळ सावंत हे बाद होता होता वाचलेले आहेत। दोन धावा या ठिकाणी घेतोय धाव संख्या वाढते धाव संख्या होते ती 32 धावा चार चेंडू 11 धावा असं समीकरण। राजकुमार धावनळकर चार चेंडू शिल्लक आहेत 11 धावांची आवश्यकता आणि दोन्ही जे फलंदाज आहेत ते षटकार किंवा चौकार हलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। आजगावकर आणि या ठिकाणी फलंदाज आलेला आहे आणि परत एकदा या ठिकाणी चौगुले या ठिकाणी झेल काय पकडू शकत नाहीत आणि या ठिकाणी बब्बर शेर माझे साथी कॉमेंटेटरचा मते सांगायला गेलं तर बडी मछली फस गई जाल में। सुरेंद्र सावंत यांनी चतुराई दाखवली आणि बब्बर शेर फेर तीन चंडू आणि 10 धावा असं समीकरण। या सर तीन गेंदे 10 रन जीतने का है ये संघर्ष जोश और जुनून से पता चलता है ये मुकाबला कि किस स्तर पर खेला जाता था। हर एक गेंद हर एक मैच विनिंग पर ये देखने को मिलेगा चैंपियन का चैंपियन कौन कहलाएगा ये पता चलेगा क्योंकि तीन गेंदे 10 रन जीतने का है ये संघर्ष तीन चेंडू 10 धावा जिंकना सहज समीकरण तीन गेंदे 10 रन बाधाओं पर विजय पाना चैंपियन का किरदार है और वो किरदार आज निभाते हुए गेंदबाज के तौर पर तारीफ होगी क्योंकि नाम ही खो दोगे तो किधर जाओगे और पहचान ही खो दोगे तो बिखर जाओगे यही बात बोली जाती थी। एक अगली गेंद धन्यवाद दीजिए धन्यवाद गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए यहाँ पर गेंदबाज फिर एक बार इन गेम में 10 रन जीतने का है ये संघर्ष। इस बार बढ़िया गेम जी हाँ भाई तू शेर तो मैं सवा शेर ये है मुकाबला ये है वो रोमांच ये है वो पल हौसला बुलंद और शेर से शेर जब टकराता है तो क्या होता है वो पता चलता होगा। बची है यहाँ पर दो गेंदे और चाहिए है पूरे 10 रन दोन चेंडू 10 धावा जिंकण्याचं हे समीकरण कारण मित्रांनो जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास हकलण्याची क्षमता हा गोलंदाज रखतो आणि तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अगली गेंद एका गेंदबाजी के मोर्चे पर मेगा फाइनल के मुकाबले में दो गेंदे 10 रन ये टीम की गेम ये टाइम का शोध और एयरप्लेन में से और हॉस्टेस को चुपना लेती हुई गेंद सीधा खिलाड़ी के हाथ में दिया भाई आज खुश तो बहुत हो गए तुम क्योंकि कई बार के ये खिलाड़ी अपने होम कंडीशन पर खेलते हुए और कमाल की गेंदबाजी जी हाँ यहाँ पर हमारे साथ स्कोरर मौजूद है उनके यहाँ पर वो मियाँ जो कि यहाँ पर भाई नजर आते हुए बड़े मियाँ जो कि यहाँ पर मौजूद है तो बहुत ही खुश उनके प्रदर्शन से और दुआ देते हुए कि इस गेम पर कुछ कमाल दिखाए और चैंपियन का चैंपियन बनने की कुछ ही कगार पर लिंगेश्वर स्पोर्टिंग जी हाँ यहाँ पर दिलों की धड़कन सभी के ये टीम कहलाती हुई लिंगेश्वर स्पोर्ट करीबी करीबी मुकाबले जीते हैं और इस बार हवा में गेंद और इसी के साथ
लेजेंड पहरे मान के साथ डीजे की धुन पर थिरकने के लिए लिंगेश्वर फोर्स के साथ हेलो याठिकाणी फाइनल का मुकाबला लिंगेश्वर फोर्स संघाने जिंकलेला आहे. होळीची मजा या ठिकाणी सुद्धा दिसते आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाची मजा या ठिकाणी या मैदानावर साजरी होत आहे. उत्कृष्ट असा बरोबर विजय म्हणावं लागेल. गोल बनतो चौगुले प्रधान आणि त्याला साथ मिळतोय की संतोष वारण आणि या ठिकाणी खरोखरच फायनलचा सामना अटीतटीचा सामना ज्या प्रकारची उमेद होती त्या प्रकारचा झालेला आहे. थँक यू डीजे. लिंगेश्वर फोर क्लबचे मालक आणि संघ मालक आणि सहमालक हे आनंदी दिसत आहेत आणि या ठिकाणी खरोखरच माहोल खुशीचा. कारण लिंगेश्वर खरोली ही टीम म्हणा लागेल घटना देवीच्या या टुर्नामेंटमध्ये लिंगेश्वर या ठिकाणी निवडून आलेला आहे. खरोखरच आनंदाचा क्षण या ठिकाणी आमच्यासाठी आहे. विजयजी वारण हे आनंदाने या ठिकाणी नाचतोय आणि होळीचा आनंद सुद्धा या मैदानावर घेतला जातोय. निधी स्पोर्टचे मालक याला सुद्धा विसरून चालणार आहे. दिनेश वारण हेही या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. हॅलो 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 आवाज करू हॅलो आवाज हॅलो हॅलो दिनेश आवाज थँक्यू. आता जो फायनलचा सामना झाला त्या दोन्ही संघाचे संघ नायक संघ मालक सहमालक यांनी व्यासपीठावर यायचं आहे. खरोखरच आनंददायी दोन दिवस जो परिश्रम घेतला शक्ती जी गेलेली होती ती शक्ती परत विजयानंतर परत आलेली आहे. दोन दिवस होळीला गेलो नाही त्याचा आनंद या ठिकाणी घेतला जातोय. आणि घोटना देवीची प्रीमियर लीग लिंगेश्वर स्फोट मारतोय हा अत्यंत देणारा क्षण आहे. हॅलो संघ मालक सहसंघ मालक यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. अगदी थोड्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. रात्रीचे खेळ झाले या मालिकेतील नानाची भूमिका करणारे नित्यानंद दरियसार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो.
कॉमेंट्रेटर निलेश गाड सर या ठिकाणी स्टेज वर बसायचंय. सर्व संघ मालक सहसंघ मालक यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी स्टेज वर स्थानापन्न व्हायचंय. लाईव्ह युट्यूब लाईव्ह शेखर परब सर यांनी या ठिकाणी स्टेज वर यायचंय. प्रसाद वारंग मालक आर्या स्पोर्ट्सचे मालक प्रसाद वारंग यांनी स्टेज वर यायचंय. संघ मालक सहसंघ मालक कोण असतील तर त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर यायचंय. बाबी सातार्डेकर सांताराम पिंगुर्लेकर वरकाटेश्वर टीम संघ सहसंघ मालक या ठिकाणी दोन दिवस बोटनाव देवी प्रीमियर लीगच्या स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेल्या आहेत. 8 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या ठिकाणी परी स्पोर्ट्सचे मालक शरद नाईक सर त्यानंतर ओम साई स्पोर्ट्सचे संघ मालक एपी वारंग सर प्रतापसिंह वारंग सर निधी स्पोर्ट्सचे संघ मालक दिनेश वारंग सहसंघ मालक गोपाळ सावंत लिंगेश्वर स्पोर्ट्सचे संघ मालक अमित सुमित चौगुले आणि विजय वारंग आर्या स्पोर्ट्सचे मालक प्रसाद वारंग सहसंघ मालक राजा पालवे राज स्पोर्ट्सचे संघ मालक उदय तुळसुळकर सहसंघ मालक नाथा नाईक वरकाटेश्वर स्पोर्ट्सचे संघ मालक बांड्या वारंग आणि सहसंघ मालक शांताराम सातार्डेकर गोटनदेव स्पोर्ट्सचे संघ मालक सुधीर सावंत अनिल वारंग आणि सहसंघ मालक प्रकाश आगाव यांच्या 8 संघांनी या ठिकाणी गेले 2 दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून या ठिकाणी 2 संघ या ठिकाणी फायनलला आले होते. ते म्हणजे लिंगेश्वर स्पोर्ट आणि निधी स्पोर्ट. या दोन्ही संघामध्ये अगदी तुल्यबळ लढत झाली. पहिली फलंदाजी करता लिंगेश्वर संघाने या ठिकाणी 42 धावांचं आव्हान 6 षटकामध्ये ठेवलं होतं आणि निधी स्पोर्टला या ठिकाणी 43 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु लिंगेश्वर स्पोर्टच्या गोलंदाजांनी अशी काही किमिया केली आणि जवळजवळ 10 रन्सांनी हा सामना फायनलचा सामना आपल्याकडे खेचून आणला. अशा प्रकारचा हा लिंगेश्वर संघ निधी स्पोर्ट संघ दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जे आयोजन केलं होतं ते या आयोजनामध्ये प्रथम पारितोषिक आहे ते उदय शारिभिद्रे यांच्याकडून चषक आहे. सहसंघ मालक यांना चषक आहे तो सार्थक सावंत देवेंद्र सावंत यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक चषक आहे तो दिनेश तावडे यांच्याकडून आणि सहसंघ मालक यांच्यासाठी चषक आहे तो दीपक वारंग आणि प्रमोद वारंग. त्यानंतर मालकाभिषेकासाठी जे सौजन्य होते ते जनार्दन काष्टे सर यांचं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी हेल्मेट प्रत्येक फलंदाजासाठी त्यासाठी दीप वेंगुर्लेकर
उत्कृष्ट गोलंदाज जितेश वेंगुर्लेकर, उत्कृष्ट यष्टीरक्षक आशिष वेंगुर्लेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जतीन वेंगुर्लेकर हेलमेट च बक्षीस दिलेलं होतं। त्याचप्रमाणे ओम साईज ग्रुप तुळसुली यांनी सर्व संघांना या ठिकाणी टी शर्टचं वाटप केलं होतं। त्यानंतर भालचंद्र आजगावकर, दीपक वेंगुर्लेकर, सचिन तुळसुळकर आणि निलेश तुळसुळकर यांनी सर्व संघांना खेळाडूंना टोपीचं वाटप या ठिकाणी केलं होतं। तसंच क्रीडा साहित्य लागणारे सगळे साहित्य गोपाळ वेंगुर्लेकर यांनी मोफत क्रीडा साहित्य या ठिकाणी दिलं होतं। तसेच साऊंड सिस्टीम व्यवस्था आमचे ओम साई ग्रुपचे या ठिकाणी दिनेश तुळसुळकर यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तसेच गारवा कोल्ड वॉटरने या ठिकाणी अगदी सुंदर प्रकारे पाण्याची सोय या ठिकाणी खेळाडूंसाठी केलेली आहे। तसेच आपल्या या ठिकाणी शेखर परब यांनी लाईव्ह कास्ट या ठिकाणी सर्वांना जगभरामध्ये प्रेक्षेपण पोहोचवलेलं आहे। तसेच आमचे कॉमेंट्रीमन निलेश गाड, प्रशांत तुळसुळकर यांनी अगदी 2 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी या ठिकाणी कामगिरी आपली पार पाडलेली आहे। आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व क्रीडा रसिक, ग्रामस्थ, छोटे बच्चे कंपनी, या लिंगेश्वरा स्मरून गोठण्या देवीला नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो। या ठिकाणी ओम साई ग्रुपने या ठिकाणी ही संकल्पना मांडली की आपण अशा प्रकारचे सामने जीपीएल सामने गोठण्या देवी प्रीमियर लीग आपण त्या ठिकाणी भरवूया। आणि त्यांचा उद्देश एकच होता की गोठण्या देवी मंडळाने गोठण्या देवी मंडळातील जे गोठण्या देवी मंदिर आहे त्या मंदिराला आर्थिक सहकार्य यातून होईल। त्या दृष्टीने सर्व गोठण्या देवीचे कार्यकर्ते गेले दीड महिने या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि तो दिवस आज उगवलेला आहे। अगदी आनंदामध्ये गोड वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। अशा प्रकारे फक्त गोठण्या देवी चरणी या ठिकाणी ही सेवा त्यांनी रुजू केलेली आहे। सर्व ओमसाई ग्रुप, सर्व गोठण्या देवी हितवर्धक मंडळ, सर्व कार्यकर्ते यांच्या तायांच्या गजरात या ठिकाणी आपण सर्वांनी कौतुक करूया। आता मी या ठिकाणी स्वागत समारंभाकडे मी वळतो। या ठिकाणी आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी एक व्यक्ती दिसते। सर्वांचे लहान चमूच सगळ्या लोकांचं त्यांच्याकडे नजरा लागल्यात। ही व्यक्ती कोण? तर आपण रात्रीचं खेळ झाले ही मालिका बघतो आणि या मालिकेमध्ये नानाची भूमिका करणारे नित्यानंद जडिये सर ते एसटी रिटायर आहेत आणि ते कुडाळमध्ये राहणार आहेत। असं एक व्यक्तिमत्व आम्हाला या ठिकाणी या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे। त्यांचं स्वागत ओम साई ग्रुपचे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी करणार आहेत। भाऊ सावंत या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील। तसेच आमच्या विनंतीला मान देऊन ओमसाई ग्रुपच्या मान देऊन या ठिकाणी जडियासाठी आलेले आहेत। त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि स्मृतिचिन्ह देऊन ओमसाई ग्रुपचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील। मी विनंती करतो ओम साई ग्रुपचे सर्व कार्यकर्त्यांनी एक प्रेमाचं स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन नित्यानंद सर यांचं या ठिकाणी स्वागत करतायत। धन्यवाद सर, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार केलेला आहात। त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी नरेश वारंग या ठिकाणी करतील। प्रथमतः वरकाटेश्वर संघमालक बंड्या वारंग तायांच्या गजरात स्वागत होते। लिंगेश्वर स्पोर्ट सहसंघमालक विजय वारंग, उपसरपंच तुळसुली सॉरी या ठिकाणी माजी उपसरपंच, त्यानंतर या ठिकाणी दिनेश वारंग उपसरपंच धावणे,
लिंगेश्वर स्पोर्ट्स संघ मालक अमित चौगले सुमित चौगले राज स्पोर्ट्स मालक उदय तुळशीकर त्यानंतर निधी स्पोर्ट्स सहसंघ मालक गोपाळ सावंत गोदनदेव स्पोर्ट्स संघ मालक सुधीर सावंत राज स्पोर्ट्स सहसंघ मालक एकनाथ नाईक सर आर्या स्पोर्ट्स मालक प्रसाद वारंग वरकाटेश स्पोर्ट्स सहसंघ मालक शांताराम सातर्डेकर ज्यांनी गेले दोन दिवस अगदी आपल्या गोड आवाजामध्ये सर्वांना हिंदीमध्ये भरवून टाकलं असे आमचे निलेश गाड सर यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतायत नरेश वारंग सर आणि त्यांच्याबरोबर मराठीमध्ये कॉमेंट्री करणारे आमचे जुने जाणते खेळाडू प्रशांत प्रसाद तुळशीकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी कॅमेरामन लाईव्ह कास्टिंग निलेश परब यांचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. या ठिकाणी दिनेश तुळशीकर यांनी या ठिकाणी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी नरेश वारंग सर त्या ठिकाणी सन्मान करतील स्वागत करतील. या ठिकाणी एक खेळाडू यायचं आहे सर्वांचं स्वागत त्या खेळाडूचे असते या ठिकाणी होणार आहे. एक खेळाडू म्हणून गोपाळ वेंगुर्लेकर यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं या ठिकाणी स्वागत स्वीकारायचं आहे. तसेच आपले पोलीस पाटील तुळशीचे संतोष वेंगुर्लेकर यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्या ठिकाणी भाऊ सावंत या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी स्वागत करतील. संतोष वेंगुर्लेकर यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व खेळाडूंचं या ठिकाणी शब्द सुमानांनी स्वागत करतो आणि आपला जो महत्वाचा बक्षीस वितरण कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर आपले जे लाडके कलाकार आहेत नित्यानंद जडिया सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या खेळाविषयी या मंडळाविषयी आमच्या शुभेच्छापर दोन शब्द बोलावेत. नित्यानंद जडिया सर नमस्कार. पहिल्या प्रथमाने मी भूपनादेवी हितवर्धक मंडळ आहे यांच्यावर मी आभार मानतो की त्यांनी मला ह्या तुमच्या कार्यक्रमाला इथे येण्याचं विनंती केली आणि तुमचं म्हणजे सगळ्यांचा वेळ चांगला कारण ह्या भूपनादेवीची कृपा असल्यामुळे आज शूटिंग नसल्यामुळे मी ह्या तुमच्यासमोर इथे उभा आहे. दुसरं एक मला एक आनंद असा झाला की ह्या मंडळामार्फत मंडळाला ही जी कल्पना सुचली की ह्या पंचक्रोशीतील जे खेळाडू आहेत ह्या खेळाडूंमधलं जे स्किल आहे हे स्किल संपूर्ण लोकांसमोर यावं यासाठी ही हे टुर्नामेंट्स भरवणं ही जी कल्पना त्यांनी सुचली त्यांना त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो की असं हे करणं हे तेवढं सोपी गोष्ट नाही आहे. ही गोठणादेवी प्रीमियर लीग सारखी लीग इथे भरवणं म्हणजे जो किती असून देत 6 संघ असून देत 8 संघ असून देत ह्या संघांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये हे सामने घडवणे आणि मला एक आनंद झाला की हा सगळा अगदी स्पोर्टली हे सगळं हे वातावरण सगळं बघून मला खूप आनंद झाला की आम्हाला सुद्धा आमच्या शाळेतले दिवस आठवले की तेव्हा आम्ही सुद्धा असेच आमच्या वर्गामध्ये अशा मॅचेस खेळत होतो उडा हायस्कूलमध्ये तर ते दिवस आठवले. माझं गाव इथून जवळच म्हणजे कुडाळमध्येच मी राहतो. एसटी महामंडळामध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होतो. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी रिटायर झालो. एसटीमध्ये असतानाच नाट्यामध्ये कामं करत होतो सिरियलमध्ये करत होतो सिनेमामध्ये करत होतो.
पण ते करत अस म्हणजे तेव्हा म्हणजे माझ्यावर थोडस बंधन होती की पूर्ण वेळ मी तिकडे म्हणजे मोठ्या भूमिका करायला म्हणजे मिळत नव्हतं, वेळ जास्त देता येत नव्हता की नोकरीमुळे. पण फेब्रुवारी नंतर ह्या नोव्हेंबर पासून ह्या मालिकेचं चित्रीकरण इकडे सुरू झालं आणि त्या नोव्हेंबर पासून मी त्या चित्रीकरणामध्ये आहे आणि त्यामध्ये मला हे नाना हे कॅरेक्टर म्हणजे हे अण्णा नायकांच्या वडिलांचा रोल हा मला करायला मिळतो. हा कॅरेक्टर खूप त्याच्यामध्ये पैलू दाखवण्यासारखं हे कॅरेक्टर आहे की जेणेकरून एखादा मुलगा काहीच बापाचं ऐकत नाही, हाताबाहेर गेलेली केस असल्यानंतर तो बाप काय किती हतबल होईल होतो हे म्हणजे तो अनुभव मी आता सध्या घेतोय. आणि ही मालिका तुम्ही आवर्जून सगळे बघताय, आमच्यावर प्रेम करताय हे बघितल्यानंतर मला खूपच बरं वाटलं आणि आनंद होतोय की इकडा म्हणजे जरी मालिका कोकणातल्या म्हणजे संस्कृतीवर म्हणा किंवा कोकणातल्या इथल्या ह्या गोष्टीवर चित्रित होत असली तरी ह्या मालिकेमध्ये जे कलाकार आहेत हे कलाकार फक्त आम्ही तीन माणसं अशी आहोत की फक्त ती सिंधुदुर्ग मधली आहेत की जे मोठे रोल करतात, बाकीचे जे कलाकार आहेत हे कलाकार पुण्यातले मुंबईतले औरंगाबाद नगर ह्या ठिकाणचे आहेत. आणि अतिशय म्हणजे मला एक आनंद होतो की त्याने सगळ्यांनी आपल्या ह्या मालवणी बोलीभाषेचा अगदी आवडीने अभ्यास केलेला आहे, ते शिकतायत आणि ते ती बोलीभाषेचा आपला जो मालवणी भाषेचा जो लहेजा आहे हा लहेजा ते पकडण्याचा प्रयत्न करतात आणि ते जवळजवळ नाही म्हटलं तरी 90% ते यशस्वी झालेत, त्याच्यामुळेच आता ही इतकी मालिका लोकप्रिय होत चाललेली आहे. तर मला मी आता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो, तुम्ही सगळ्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमच्या सर्व मंडळाचे आणि इथल्या ग्रामस्थांचे आणि इथले कला सगळे खेळाडू यांचे आभार मानतो आणि तुम्हाला असे पुढच्या वर्षी सुद्धा अशीच ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ही लीग भरवा आणि असेच आम्हाला बोलवा. धन्यवाद. धन्यवाद जडिये सर यांनी आपली भूमिका आणि एक हत्तबल बाप याची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे आणि आपलं अभिनयाचं कौशल्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॉमेंट्रीमन एक राहिलेला आपला मित्र मालवणी कॉमेंट्रीवाला राजकुमार घावणकर याचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी नित्यानंद जडिये सर या ठिकाणी आभार मानतील. गुलाब पुष्प देऊन अगदी चांगल्या प्रकारे मालवणीमध्ये मालवणीमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर आपलाच एक ओम साई ग्रुपचा कार्यकर्ता गणपत वारंग याचा एक विशेष दिवस म्हणजे आज वाढदिवस आहे. गणपत वारंग याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओम साई ग्रुपतर्फे त्याला या शुभेच्छा देण्यात येत आहेत. या ठिकाणी ओम साई ग्रुपचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे धिया गणपत, हॅपी बर्थडे टू यू. त्यानंतर आपण ज्या गोष्टीची आपण वाट बघतोय तो म्हणजे बक्षीस वितरण कार्यक्रम. पहिल्या प्रथम जतीन परशुराम वेंगुर्लेकर पुरस्कृत या ठिकाणी क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेल्मेट या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. आपल्याकडे अनेक खेळाडू आहेत, जुने खेळाडू आहेत, नवीन खेळाडू आहेत, परंतु काही खेळाडू असे असतात की अंगामध्ये रग असते परंतु शरीर साथ देत नसतं, तरी पण आपला संघ जिंकला पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी तो खेळाडू खेळत असतो आणि आपला संघ जिंकला पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करत असतो. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे बॉडीवर दोन झेल अचूक तुटले असा आमचा खेळाडू तो म्हणजे सचिन इब्राहिम बोरकर.
या ठिकाणी निधी स्पोर्ट्सचे मालक या ठिकाणी दिनेश वारंग या ठिकाणी तीन जेल या ठिकाणी टिपलेले आहेत. निधी स्पोर्ट्सचे मालक दिनेश वारंग उपसरपंच गांधे यांच्या हस्ते हेल्मेट प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर या स्पर्धेतील यष्टी रक्षक ज्याने अखंडपणे यष्टी मध्ये मागे राहून अगदी अचूक या ठिकाणी चेंडू अडवलेले आहेत, ज्याने ज्याच्यावर त्या संघाने पूर्ण मदार ठेवली होती असा आर्य स्पोर्टचा खेळाडू प्रसाद आजगावकर आणि जितेश गणपत वेंगुळकर पुरस्कृत या ठिकाणी प्रसाद आजगावकर याला हे हेल्मेट या ठिकाणी वरकडेश्वर स्पोर्टचे मालक बंड्या वारंग यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येत आहे. पूर्ण सापूर्ण चारही सामन्यामध्ये त्याने एसटी मागे चांगल्या प्रकारे कामगिरी केली होती असा प्रसाद आजगावकर. त्यानंतर गोलंदाजी म्हणून आशिष मंगेश महेश वेंगुर्लेकर यांनी पुरस्कृत केलेला असा एक गुणवान खेळाडू ज्याने पूर्ण या सामन्यामध्ये अचूक गोलंदाजी केली होती, अचूक फलंदाजी केली होती, परंतु अचूक गोलंदाजीवर वर भल्या भल्या संघांना यांनी पाणी पाजलं होतं असा परिस्फोटचा खेळाडू किशोर सावंत या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज मुंबईला गौरवण्यात येत आहे. त्या ठिकाणी उपसरपंच किशोर वारंग याच्या हस्ते या ठिकाणी हेल्मेटचं प्रदान करण्यात येत आहे. तुळशिरी उपसरपंच किशोर वारंग आणि ओम साई ग्रुपचे कार्यकर्ते. त्यानंतर दीप संजय वेंगुर्लेकर पुरस्कृत हेल्मेट या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज. तुम्हाला माहिती असेल ज्याने लिहिलेला आपल्या संघाची आघाडी पूर्ण आपल्या खांद्यावर घेतली असा निधी स्पोर्टचा कर्णधार निधी स्पोर्टचा सहसंघ मालक या ठिकाणी गोपाळ सावंत याला उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी विजय वारंग याच्या हस्ते या ठिकाणी हेल्मेट देऊन गौरवण्यात येत आहे. यानंतर महत्वाचं बक्षीस फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच एनिगेस संतोष वारंग उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आपल्या संघाला या ठिकाणी पूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला असा संतोष वारंग या ठिकाणी जनार्दन क्राष्टे पुरस्कृत या ठिकाणी मिक्सर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्मृतीजींना सचिन शिवाजी सावंत पुरस्कृत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले. यानंतर एक महत्वाचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी त्याचप्रमाणे पूर्ण ग्राउंड वर ज्याने आपल्या रनिंगने सर्वांना चकित करून टाकले आणि अचूक मोहरे टिपले असा संतोष वारंग जनार्दन काश्य पुरस्कृत मिक्सर या ठिकाणी जडिया सर्वांच्या हस्ते या ठिकाणी या कुणी खेळाडूला उभय उदयनिक खेळाडूला या ठिकाणी सत्कार करणे मिक्सर या ठिकाणी उदय काष्टे जनार्दन काष्टे यांच्याकडून सुपूर्द करण्यात येत आहे. यानंतर स्पर्धेतील उपविजेते संघ सहसंघ मालक चषक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. निधी स्पोर्टचे सहसंघ मालक या ठिकाणी गोपाळ सावंत यांना या ठिकाणी हा चषक प्रदान करण्यात येत आहे. या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर उभं राहायचं या ठिकाणी उभं राहून या ठिकाणी हा चषक प्रदान करण्यात येत आहे. द्वितीय विजेता सहसंघ बालक या ठिकाणी जडिया सरांचे असते या ठिकाणी सर्व बक्षिसांचं वितरण होणार आहे. सहसंघ बालक उपविजेता संघ गोपाळ सावंत संघ बालक त्यांचं या ठिकाणी सत्कार या ठिकाणी चषक देऊन करण्यात येत आहे. त्यानंतर उपविजेता संघ बालक निधी स्पोर्ट्स
निधी स्फोट संघमालक दिनेश वारंग माझ उपसरपंच घालणे या ठिकाणी यांच्या हस्ते उपविजेता चषक या ठिकाणी देण्यात येत आहे. माननीय जडिये सर सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा चषक प्रदान करण्यात येत आहे. या ठिकाणी जडिये सरांचे हस्ते निधी स्फोट मालक दिनेश वारंग यांना या ठिकाणी द्वितीय पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. चषक या ठिकाणी या ठिकाणी वारंग बंधूंनी पुरस्कृत केली होती. यानंतर सामन्याचा विजेता संघ सहसंघ मालक या ठिकाणी विजय वारंग या ठिकाणी यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी चषक देण्यात येत आहे. जडिये सरांच्या हस्ते सहसंघ मालक विजय वारंग सर नित्यानंद जडिये सर यांच्या हस्ते यानंतर विजेता संघ संघ मालक या ठिकाणी चषक ट्रॉफी या ठिकाणी जडिये सरांचे असते. अमित चौगुले सुमित चौगुले पुण्यावरून बेळगाव आणि बेळगाववरून तुळशीला ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आपल्या संघाला या दोन्ही बंधूंनी विजयाशी खेचून आणली अशा संघ मालक अमित चौगुले सुमित चौगुले यांना हा चषक प्रदान करण्यात येत आहे. माननीय जडिये सरांचे असते उपस्थित सर्व मान्यवर खेळाडू ग्रामस्थ सर्व गोटनादेवी हितवर्धक मंडळाचे सदस्य ओमशाही ग्रुपचे सदस्य सर्वांचं या ठिकाणी बहुमत असं या ठिकाणी कामगिरी केल्याबद्दल सर्वांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पार पाडल्याबद्दल सर्वांचं ओम गोटनादेवी हितवर्धक मंडळ तुळसुली यांच्या हस्ते खूप खूप आभार. सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आहे.